Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Jesus. Hallelujah. 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 पण प्रभू येशूच्या सामर्थ्य नामामध्ये आज मी प्रत्येकाचं स्वागत करत आहे आणि परमेश्वर महान आहे. आजचा दिवस आम्हा प्रत्येकाच्या आयुष्याला त्यानं जोडला. विलापगीताचा 3रा अध्याय आणि 22-23 वचन सांगतं की आम्ही भस्म झालो नाही, ही त्याची दया आहे. त्याच्या दयेत आणि त्याच्या करुणेत कधीही खंड पडत नाही. आम्ही परमेश्वराचं नाव उंच करूया, आम्ही त्याला सन्मान देऊया, का तो परमेश्वर आदर गौरव आणि स्तुती आणि सन्मान घेण्यासाठी योग्य आहे. त्या समान कोणी नाही. याची लीक आम्ही शेअर करूया, आम्ही परमेश्वराचं नाव उंच करूया. एचकेल याचा 47:1-5 वचन वाचून आजची जी आपली भक्ती आहे ती आपण सुरुवात करणार आहोत. एचकेल्याचा 47:1-5 वचन. मग त्याने मला मंदिराच्या द्वाराकडे परत नेले. तो पहा, मंदिराच्या उमरड्याखालून पाण्याचा झरा निघून पूर्वेकडे वाहत होता. मंदिराच्या पुढील बाजूस पूर्वेस होती. मंदिराची पुढली बाजू पूर्वेस होती. तो झरा मंदिराच्या उजव्या बाजूने वेदीच्या दक्षिणेस खालून वाहत होता. त्याने मला उत्तर द्वाराच्या वाटेने बाहेर नेले व बाहेरच्या रस्त्याने सबोवार फिरवून बाहेरल्या द्वाराकडे म्हणजे पूर्वामुख असलेल्या द्वाराकडे नेले. तो पहा, द्वाराच्या उजव्या बाजूस पाणी वाहत होते. मग तो पुरुष पूर्व दिशेत चालला व त्याच्या हाती मापन सूत्र होते. त्याने 1000 हात अंतर मापून मला पाण्यातून चालाव्यास सांगितले. तिथे पाणी घोट्यापर्यंत होते. त्याने आणखी 1000 हात मापून मला पाण्यातून चालायला सांगितले. तो तिथे पाणी गुडघ्यापर्यंत होते. त्याने आणखी हात अंतर मापून मला पाण्यातून चालाव्यास सांगितले. ते तिथे पाणी कमरेपर्यंत होते. त्याने मला आणखी हात 1000 हात अंतर मापले. तो त्या नदीतून माझ्याने चालवेना, कारण पाणी फार झाले. मला त्यातून पोहून जाता आले असते, उतरून जाता आले नसते एवढी ती नदी झाली. त्याने एचकेल देवाची महान संदेश ते परमेश्वराचा जो दृष्टांत त्यांना असतो, तो एचकेलच्या 47 अध्यायामध्ये जो त्यांना झाला, त्या दृष्टांतामध्ये पवित्र स्थानामधून स्वर्गामधून त्यांना त्या ठिकाणी नदी वाहताना पाहिली. नदी ही पवित्र आत्म्याचं प्रतीक त्या ठिकाणी दर्शवते. आणि एचकेल म्हणतात त्या ठिकाणी की मी जेव्हा त्या पाण्यामध्ये उतरलो, ते पाणी पहिल्यांदा मला घोट्यापर्यंत, त्याच्यानंतर तो म्हणतात की मला त्याच्यानंतर गुडघ्यापर्यंत, त्याच्यानंतर म्हणतात मला ते कमरेपर्यंत, आणि शेवटाला म्हणतात की ते पाणी माझ्या डोक्याच्या वर गेलं, मला ते ओव्हरफुल झालं, त्यातून मला जाता येईना. ही पवित्र आत्म्यामध्ये असलेली आमच्या जीवनातील वाढ दर्शवते. आणि आज आम्ही नक्कीच या गोष्टी पाहणार आहोत. जो आजचा टायटल तुमच्यापर्यंत आलेला आहे, आत्मिक फळासाठी ज्या असलेल्या 7 पायऱ्या देवाच्या पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहणार आहोत. परंतु आज त्यातील 2च पायऱ्या आम्ही पाहणार आहोत की आमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारे फळ आलं पाहिजे. आत्म्याची 9 फळ आहेत, कोणत्या प्रकारे फळ आलं पाहिजे पवित्र शास्त्रामधून आम्ही पाहणार आहोत. आराधनेची भेट आम्ही परमेश्वर चढवूया. जिथे कुठे तुम्ही आहात, या परमेश्वराच्या समोर आपले हात आम्ही उंच करूया. परमेश्वर समोर आपले नेत्र आम्ही बंद करूया. आजूबाजूला कोण आहे किंवा आम्ही कोणत्या जरी कामात असो, तर प्यानो आराधनेच्या द्वारे आम्ही चालत असताना नक्कीच आम्ही 5 मिनिटं त्या ठिकाणी आपले नेत्र आम्ही बंद करूया. नक्कीच आम्ही आमचे जीवन पूर्ण परमेश्वर समर्पित करूया. आपले हात ते स्वर्गाकडे करूया. आजूबाजूला न पाहता आम्ही आराधनेची भेट परमेश्वराला देत असताना आमचं पूर्ण अंतःकरण पवित्र आत्म्याबरोबर जोडलं जाऊ दे. जॉय आणि जोहेल आपल्यामध्ये आहेत, ते आराधनेमध्ये आपल्याला चालवते. यस, थँक्यू जीजस. कमर से भी ज्यादा
तुझ में डूबू यही ख्वाहिश मेरी, घुटनों से ऊंचा कमर से भी ज्यादा तुझ में डूबू यही ख्वाहिश मेरी। कमर से भी ज्यादा तुझ में डूबू यही ख्वाहिश मेरी। प्रभु तेरा प्रेम तेरे समान रहता सदा एक समान, हर हाल में वो कभी बदलता नहीं। प्रभु तेरा प्रेम कमर से भी ज्यादा तुझ में डूबू यही ख्वाहिश मेरी। घुटनों से ऊंचा कमर से भी ज्यादा तुझ में डूबू यही ख्वाहिश मेरी। तेरे प्रेम की ऊंचाई को चौड़ाई और गहराई को जानो प्रभु बस यही ख्वाहिश मेरी। तेरे प्रेम की ऊंचाई को चौड़ाई और गहराई को जानो प्रभु बस यही ख्वाहिश मेरी। घुटनों से ऊंचा कमर से भी ज्यादा तुझ में डूबू यही ख्वाहिश मेरी। घुटनों से ऊंचा कमर से भी ज्यादा तुझ में डूबू यही ख्वाहिश मेरी। अपने आग से शक्ति से भर मुझे, अपने जीवन से भर मुझे तेरे काम के लिए। अपनी आग से भर मुझे, अपनी शक्ति से भर मुझे, अपने जीवन से भर मुझे तेरे काम के लिए। घुटनों से ऊंचा कमर से भी ज्यादा तुझ में डूबू यही ख्वाहिश मेरी। घुटनों से
सुंदर अशा तुझ्या उपस्थितीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो राजा।
पवित्र आत्मा तू पाठवलास धन्यवाद पित्या। आणि एचकेल 47 अध्यायामध्ये ज्या रीती म्हटलं की प्रभु मला कोट्या पर्यंत नाही, मला गुडघ्या पर्यंत नाही, मला कमरे पर्यंत नाही, परंतु ज्या पवित्र आत्म्यात संपूर्ण बुडायचं आहे। आज या मंगळवारी रात्री परमेश्वर पित्या, जे जे माझे बहीण भाऊ या लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहेत, त्या प्रत्येकाची प्रार्थनाच्या सुदेश क्षणामध्ये हरेक जीवन पवित्र आत्म्याने भरलं जाऊ दे पित्या। ओ आम्ही तुला सन्मान देत आहे, आम्ही तुझं नाव उंच करत आहे। जो पवित्र आत्मा आम्हासाठी तू पाठवलास आणि तो सदा सर्व काळ आमच्या संगती आहे, जो आम्हाला शिकवतो, जो आम्हाला चालवतो, जो आम्हाला बनवतो, जो आम्हाला उठवतो, जो आम्हाला आकार देतो। पवित्र आत्म्याला धन्यवाद पित्या, पवित्र आत्म्याला धन्यवाद, त्या पवित्र आत्म्याने तुला धन्यवाद देतो राजा। अरे परमेश्वर बंधन यावेळी तुटले, धन्यवाद देतो राजा। बाबा तुझं वचन आज आम्हाला तू दे बाबा, स्वर्गीय मानव तू आम्हाला प्रत्येकाशी तू दे। वचन सांगत मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणार प्रत्येक शब्दाने तो जगते। आज प्रभू जे जे लोक ज्याच्या गोष्टीमध्ये परमेश्वर पित्या निराश आहेत बाप्पा, जे जे लोक ज्या गोष्टीमध्ये परमेश्वर पित्या दुःखी आहेत, आज बाप्पा तो स्वर्गीय मानना वचन रूपी मानना प्रत्येक जीवनामध्ये उत्तेजन घेऊन दे राजा। ओ हालेलुया, प्रभू तुझं कार्य या ठिकाणी होऊ दे, तुझं कार्यान्वयनच्या माध्यमातून होऊ दे बाप्पा। जे लोक परमेश्वर पाहत आहेत आणि जेने पाहावं तुझी इच्छा, प्रत्येक जण आज जुगल जाऊ दे येशूच्यामध्ये। सैतान त्याच्या मार्गामध्ये गाठले प्रत्येक अडखळे मी येशूच्या नावात तोडत आहे, सैतानचं प्रत्येक कार्य येशू सामर्थ्य मी नष्ट करत आहे। आज तुझी लोक जे वचनाच्या द्वारे तृप्त होऊ द्या, तुझं जीवन पाण्याच्या द्वारे तृप्त होऊ द्या बाप्पा, आणि तुझा आज गौरव या ठिकाणी होऊ दे। ऑनलाईनच्या द्वारे तुझं गौरव होऊ दे बाप्पा, या हॉलमध्ये परमेश्वर तुझं गौरव होऊ दे, परमेश्वर महान आहे प्रियानो, त्याची महान उपस्थिती आज आम्हामध्ये आहे। वचन सांगतं की मथे 18:20 मध्ये माझ्या नावाने दोघे किंवा तिघे एकत्र असतील मी त्यांच्यामध्ये उपस्थित आहे। जरी आज आम्ही या ठिकाणी एकत्र हॉलमध्ये नसू, परंतु ज्या ठिकाणी तुम्ही आहात आणि ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही पाहत असताना, नक्कीच त्या ठिकाणी परमेश्वर स्वतः आहे, तुझी उपस्थिती आहे। माझा विश्वास आहे की आज परमेश्वराच्या वचनातून आम्ही पाहत असताना प्रत्येक जे डाऊट आहे ते क्लिअर होतील, निराशा जीवनातून निघून जाईल आणि प्रत्येक जीवन प्रभू येशूच्या वचनाच्या द्वारे आनंदित होईल, प्रफुल्लित होईल। यासाठी आपलं जीवन आम्ही तयार केलेलं आहे, पूर्ण लक्ष देवाच्या वचनाकडे आम्ही लावूया, पूर्ण विचार आम्ही त्या ठिकाणी केंद्रित करूया। कोणत्याही प्रकारचं डिस्टर्बन्स सैतान घालण्याचा तो प्रयत्न करणार, परंतु आमच्या प्रार्थना आहेत की सैतानाचं प्रत्येक बंधन आम्ही तोडलेलं आहे येशूच्या नावामध्ये। तर पूर्ण लक्ष आम्ही त्या ठिकाणी देऊया, आपलं पवित्र शास्त्र आपल्या जवळ घ्या आणि जे वचन आपण पाहणार आहोत ते प्रत्येक वचन तुम्ही स्वतः पाहावीत, स्वतः त्या वचन तुम्ही वाचावीत, स्वतः वचन तुम्ही लिहून गावीत, यासाठी की आत्मिक जीवनामध्ये उन्नतीच्या त्या स्तराला तुम्ही जावं, तिथं पोचावं जिथं परमेश्वराची इच्छा आहे, योजना आहे। परमेश्वराचं बाप परमेश्वर बाप तो स्वतः म्हटला की मी जसा परिपूर्ण आहे तसं तुम्ही सुद्धा परिपूर्ण व्हावं ही माझी इच्छा आहे। आणि माझा विश्वास आहे की परमेश्वर आज नक्कीच आम्हा प्रत्येकाशी त्याच्या वचनाद्वारे तो बोलणार आहे। दुसरे करिंथियाचा 5 अध्याय आणि 10 वचन त्या ठिकाणी आम्ही वाचूया, पवित्र शास्त्रामधून दुसरे करिंथ याचा 5 अध्याय आणि 10 वचन काय सांगतंय। हा, कारण आपण सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रकट झाले पाहिजे, ह्यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो। धन्यवाद, या ठिकाणी वचन सांगतो माझ्या बहिणीनं भावांना, मग प्रत्येकाला जे जे लोक प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात, दुसरे करिंथियाचा 5:10 वचन, जे जे लोक प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात किंवा जी लोक विश्वास ठेवत नाहीत, भूतलावरती सर्व मानव जाती प्रत्येक
प्रत्येक देशातील असू दे, कुठल्याही वंशातील असू दे, कोणतीही भाषा बोलणारे असू दे, प्रत्येक मानव जातीला दुसरे करीन पाचवा दे दहाव्या वचनाप्रमाणे सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासमोर, वचन सांगतं ख्रिस्ताच्या न्यायासमोर, कारण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त लाखो देवदूतच्या संगती जेव्हा मध्य आकाशामध्ये पुन्हा एक वार तो न्याय करण्यासाठी तो येईल, वचन सांगते न्यायासमोर, त्या ख्रिस्ताच्या न्यायासमोर खऱ्या स्वरूपाने, या ठिकाणी पौल करिंथकराच्या पत्रामध्ये करिंथकराच्या लोकांना त्या ठिकाणी सांगतात खऱ्या स्वरूपाने, या ठिकाणी कोणत्या प्रकारचं खोटं रूप आम्ही ख्रिस्ताच्या न्यायासमोर उभारलेलं असताना कोणत्या प्रकारचं खोटं रूप त्या ठिकाणी घेऊ शकत नाही आहे, कोणत्याही प्रकारचं मुखवटा आम्ही त्या ठिकाणी घालून उभारू शकत नाही, कोणत्याही प्रकारचं चुकीचं आमचं जीवनशैली असताना सुद्धा वरून कोणत्याही प्रकारे आणि आम्ही प्रभूला ओळखतोय किंवा त्याच्या आज्ञेप्रमाणे चालणारे लोक आहोत असे कोणत्याही प्रकारचं खोट्या स्वरूपाचं रूप आम्ही घेऊन ख्रिस्ताच्या न्यायासमोर आम्ही उभा राहू शकत नाही. पौल स्पष्टपणे सांगतात की तो प्रभूचा दिवस लवकरच येत आहे, संपूर्ण मानव जातीला ख्रिस्ताच्या न्यायासमोर खऱ्या स्वरूपाने उभारलं पाहिजे, प्रकट झालं पाहिजे. आणि वचन सांगतं की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त न्यायासमोर न्याय करण्यासाठी उभारेल, आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे 22व्या अध्यायामध्ये की जीवनाची पुस्तकं त्या ठिकाणी उघडली जातील आणि जे मेलेले आहेत त्या ठिकाणी उठले जातील. वचन सांगते जे समुद्रामध्ये मेले असतील ते सुद्धा उठले जातील. जो जो व्यक्ती ज्या ज्या गोष्टीमध्ये जिथे जिथे तो दफन असेल, मेलेला असेल, कुठेही असेल, वचन सांगते प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी उठवला जाईल आणि ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर त्याला उभारायचं आहे. आणि पुढं वचन त्या ठिकाणी लिहिलेलं आहे तो देहात असताना, देहात जीवन जगत असताना, याचा अर्थ भूतलावर ते आपलं जीवन जगत असताना त्याने केलेल्या प्रत्येक गोष्टीचे त्याला फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. केलेल्या प्रत्येक फळ देहामध्ये असताना त्याने केलेल्या प्रत्येक गोष्टीचे त्याला फळ मिळावे, यासाठी पौल म्हणतात की ते त्या ठिकाणी उठवली जातील आणि प्रत्येकाला ज्यानं बरं केलेलं आहे त्याला बरं फळ मिळेल आणि ज्यानं वाईट केलेलं आहे त्याला वाईट फळ मिळेल. देवाचं वचन या ठिकाणी स्पष्टपणे सांगतं. आणि एक देवाच्या सेवकांना पवित्र आत्म्यानं त्या ठिकाणी त्यांना आत्म्यात त्या ठिकाणी उचललं आणि येशू ख्रिस्त त्यांच्या संगती होते आणि प्रभू येशू ख्रिस्तानं त्या व्यक्तीला त्या ठिकाणी स्वर्गामध्ये नेलं. ही घडलेली साक्ष होतो. देवाचा सेवक आज सांगतो की तो स्वर्गामध्ये फिरत असताना वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी तो गेला, वेगवेगळ्या गोष्टी त्यानं आपल्या नेत्रांना त्या ठिकाणी पाहिल्या, वेगवेगळ्या सेवकांना त्या ठिकाणी काही त्यानं पाहिलं आणि देवाच्या जी आराधना त्या ठिकाणी होत होती त्याचे वाद्याचा आवाज त्याने ठिकाणी ऐकला आणि परमेश्वर बाप स्वतः त्या ठिकाणी राजासनावरती विराजमान होता, त्याला त्यानं पाहिलं, त्याचं मुख त्याला पाहता आलं नाही, परंतु जो महान प्रकाश तिथून येत होता त्याने त्या ठिकाणी पाहिला. मग वचन तो स्वतः साक्ष सांगतोय की काही वेळानंतर जेव्हा मी तो स्वर्ग फिरून त्या ठिकाणी मी घेतला, येशू ख्रिस्ताने स्वतः मला तो स्वर्ग फिरून दाखवला आणि तो व्यक्ती त्या ठिकाणी सांगतोय की येशू ख्रिस्त मला म्हटलेत की चल मी तुला त्या ठिकाणी नरक किंवा अधो लोक तुला त्या ठिकाणी मी दाखवतो. आणि येशू ख्रिस्त स्वतः त्या सेवकाबरोबर अधो लोकामध्ये जातात आणि अधोलोकामध्ये ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी सुरू आहेत, जे जे सैतान त्या ठिकाणी कार्य करत आहे, जे जे लोक त्या ठिकाणी यातना भोगत आहेत, ते सर्व त्या ठिकाणी येशू ख्रिस्त त्या देवाच्या सेवकाला दाखवत होते. जात असताना अधोलोकामध्ये त्याला कोणत्या प्रकारची इजा होऊ नये म्हणून देवाचं गौरवाने त्याला कव्हर केलं होतं. ते आपल्या साक्षीमध्ये सांगतात की देवाचं महान गौरव माझ्या अवतीभोवती होतं, जसा एखादा मोठाच्या मोठा एखादा फुगा आहे किंवा एखादा बलून आहे जो पारदर्शक आहे आणि त्याच्यामध्ये मी बसलेलो होतो आणि तिथून येशू ख्रिस्त मला स्वतः घेऊन जात असताना मला सर्व गोष्टी अधोलोकामध्ये दाखवत असताना काही गोष्टी मी पाहिल्या आणि मला त्या ठिकाणी आश्चर्याचा धक्का बसला. तो देवाचा सेवक त्या ठिकाणी सांगत आहे, तो म्हणतो जी लोक त्या ठिकाणी अधोलोकामध्ये होती तेव्हा त्यांनी येशूला पाहिलं, येशूला पाहिल्यानंतर ती लोक त्या ठिकाणी ओढायला लागली.
ती लोक त्याने आक्रोश करायला लागलेत की येशू आमच्यावरती दया कर, ओ येशू आम्हाला यातून वेदना भरपूर होत आहेत, ओ येशू आम्हाला सहन होत नाही, आमच्यावरती तुम्ही दया करा येशू, आम्हाला यातून बाहेर काढा, आम्ही चुकलो, आम्ही तुमचा वेर केला, आम्ही तुमच्या आज्ञा पाळल्यात प्रभू, पण तू आमच्यावरती दया करा, आम्हाला ते असह्य होत आहे, आम्हाला ते सहन होत नाही येशू, आम्हाला त्या ठिकाणी मदत करा. आणि कित्तर तरुण आणि कित्तर पुरुष आणि कित्तर स्त्रिया वचन तो साक्ष सांगतोय भाऊ की त्या ठिकाणी ते आक्रोश करत होते आणि येशू ख्रिस्ताकडे त्यातून मुक्तता मिळावी म्हणून दयेची याचना त्या ठिकाणी करत होते. आणि जो सेवक त्या ठिकाणी येशू ख्रिस्ता बरोबर गेलेला होता तो म्हणतो मी जे पाहिलं ते पाहिलं असताना माझं हृदय त्या ठिकाणी तुटलं आणि माझ्या डोळ्यातून त्या ठिकाणी अश्रू वाहायला लागलेत आणि तो आक्रोश करायला लागला, तो रडायला लागला आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहायला लागला. व तो म्हणतो मला आश्चर्याचा धक्का बसला की येशू ख्रिस्त गंभीर त्या ठिकाणी होते, कोणत्याही प्रकारची त्या लोकांना प्रतिक्रिया न देता गंभीर येशू ख्रिस्त त्या ठिकाणी जात होते, मला ते घेऊन जात होते. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी अधोलोकातून वरती आलो मी येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी प्रश्न विचारला तो देवाचा सेवक म्हणतोय की प्रभूजी तुम्ही असं का केलं, ओ ती किती लोक आक्रोश करत होते, किती तर तरुण आणि किती तरुणी तुमच्याकडे प्रार्थना करत होते, विनंती करत होते, साह्य मागत होते, त्यातून तुम्ही बाहेर काढावं. आणि प्रभूजी तुम्ही एवढी कृपाळ परमेश्वर आहे, तुम्ही कळवळ बनलेला तुम्ही देव आहे, आणि का या लेकरावर तुम्ही दया केली नाही, आणि का त्या बहिणीवर तुम्ही दया केली नाही, आणि का त्या भावावर तुम्ही दया केली नाही. तो देवाचा सेवक आपल्या तुटलेल्या अंतकणाने येशू ख्रिस्ताबरोबर त्या ठिकाणी संवाद त्या ठिकाणी तो करत होता. येशू ख्रिस्तानं माझ्या बहिणीनं जे वाक्य त्या भावाला सांगितलं त्या सेवकाशी बोललं ते नक्कीच आम्हाला विचार करणार, आम्ही नक्कीच त्याच्यावरती विचार केलाच पाहिजे आणि नक्कीच आम्ही समजून घेतलं पाहिजे. तो देवाचा सेवक बोलत असताना येशू ख्रिस्त त्याला म्हटलेत की बाबा एक लक्षात ठेव, माझं हृदय त्याच्यासाठी कठीण चालेल नाही आहे, परंतु जोपर्यंत मनुष्य देहामध्ये आहे जोपर्यंत तो देहामध्ये जीवन जगत आहे तोपर्यंत त्याला सुधारण्याची संधी आहे, त्यानं बदलावयाची संधी आहे, त्यानं पश्चाताप करायची संधी आहे. आणि मी त्याची विनंती ऐकून त्याचे प्रत्येक पापाची क्षमा करण्यासाठी मी दयावान परमेश्वर आहे, माझी दया त्याच्यावरती दाखवणार. परंतु जेव्हा खरी एकदा जेव्हा त्याच्या शरीरातून तो त्या ठिकाणी मरतोय, शरीर त्या ठिकाणी तो टाकतोय, आणि जेव्हा त्याचा आत्मा त्या अधोलोकामध्ये जातोय कोणत्याही प्रकारची दया त्या ठिकाणी केली जात नाही. त्या देवाच्या सेवकाने ऐकल्यानंतर त्याला मोठा धक्का बसला, कारण माझ्या बहिणीनू भावानू जोपर्यंत आम्ही या भूतलावरती जिवंत आहे तोपर्यंत मरणाच्या शेवटच्या घटकेपर्यंत आम्हाला पश्चातापाची संधी आहे, देवाची दया आम्हावरती व्हावी आम्हाला संधी आहे, पापाची क्षमा व्हावी आम्हाला संधी आहे. परंतु जेव्हा कधी आमच्या नागपुरातील श्वास त्या ठिकाणी बंद होईल, जेव्हा कधी आमचं हृदय त्या ठिकाणी धडधडायचं बंद होईल, त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतील आम्हाला पश्चातापाची संधी त्या ठिकाणी नाही आहे. म्हणताना पोल या ठिकाणी म्हणतात प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे. दुसरे करिंथकरास 5 अध्यायाव्या वचनामध्ये आम्ही वाचत आहोत, म्हणताना पौल म्हणतात प्रत्येकाने त्याने केलेल्या देहानं गोष्टीच्या फळ त्याला मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. आम्ही आमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आम्ही कोणत्या प्रकारचं फळ आमच्या जीवनामध्ये आम्ही देत आहोत, कोणत्या प्रकारचं फळ आमच्या जीवनामध्ये आहे. आणि आज देवाचं वचन स्पष्टपणे आमच्याकडे येत असताना प्रभू येशू ख्रिस्त आमच्याकडे त्या फळाच्या अपेक्षाने पाहत आहेत. जिथं कुठं जेवढे लोक आज सहभागी झालेले आहेत त्या प्रत्येकाशी देवाचा आत्मा स्पष्टपणे बोलत आहे, येशू ख्रिस्त स्पष्टपणे तुमच्याकडे आज त्या ठिकाणी आलेला आहेत. भले कोणत्याही भागात तुम्ही असा, कराडमध्ये असा, पुण्यामध्ये असा, कोल्हापूरमध्ये, कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही आज माझ्याबरोबर सहभागी झालेला आहात, जुडलेला आहात, येशू ख्रिस्त स्वतः त्या ठिकाणी तुमच्याशी तो बोलत आहे, तुमच्या जवळ त्या ठिकाणी तो आलेला आहे, आणि फळ मिळेल या अपेक्षानं तुमच्याकडं तो पाहत आहे, माझ्याकडं तो पाहत आहे. मार्क याचा 11 अध्यायामध्ये 12 आणि 13 वचन आम्ही वाचूया की येशू ख्रिस्त त्या ठिकाणी काय म्हणतात. मार्क याचा 11 अध्याय 12 आणि 13 वचन. दुसऱ्या दिवशी ते बेथानी होऊन निघाल्यानंतर त्याला भूक लागली, तेव्हा पाल्याने डवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल ह्या अपेक्षेने तो त्याच्याकडे गेला, परंतु तेथे गेल्यावर
पाले वाचून त्याला काही आढळले नाही, कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. या ठिकाणी स्पष्टपणे मार्क याचा 11:12-13 वचनामध्ये सांगतं की येशू ख्रिस्त जेव्हा बेथानीतून ते बाहेर पडले, बेथानी त्यांनी सोडली, काही अंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना भूक लागली होती, आणि वचन सांगते की येशू ख्रिस्ताने दुरून एक अंजिराचं झाड पाहिलं, आणि त्या ठिकाणी लिहिले तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये नक्कीच पाहावं की ते पाण्यानं टवटरलेलं होतं, पूर्ण त्या झाडावरती त्या ठिकाणी पानं होती, आणि ती पानं वाळलेली नसून ती पानं हिरवीगार त्या ठिकाणी होती. आणि वचन सांगते येशू ख्रिस्ताला त्या झाडाकडे पाहून आनंद झाला, आणि जी भूक लागल्या ती भूक मिटवण्यासाठी मला तर त्या अंजिराच्या झाडातून अंजिराचे फळ मिळेल यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी जातात आणि पाहतात. दुरून तर एक सुंदर झाड त्या ठिकाणी दिसत होतं, आणि कितीतर पाणी त्याला होती, आणि कितीतर हिरवीगार पाणी त्याला होती, आणि येशू ख्रिस्ताना आनंद झाला की मी जाणार आणि मला त्या ठिकाणी फळ खायला मिळेल, अंजीर खायला मिळेल. जातात दुरून त्या ठिकाणी ते जवळ जातात, पाहतात, तर वचन सांगते येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी अंजीर त्या ठिकाणी मिळत नाही, त्या ठिकाणी फळ मिळत नाही. आणि जर काही पुढील आम्ही वचन वाचले, येशू ख्रिस्त म्हणतात की मी त्या ते म्हणतात की त्या झाडाला येशू ख्रिस्ताने शाप दिला की इथून पुढं तुझ्यावरती कोणत्याही प्रकारचं फळ येऊ नये. माझ्या बहिणीनो आणि भावानो, हा दाखला येशू ख्रिस्त आमच्याशी बोलत असताना, ही घटना पवित्र शास्त्र आमच्याशी बोलत असताना आम्ही समजून घेऊया. अंजिराचं झाड ख्रिस्ती व्यक्तीचं जीवन त्या ठिकाणी दर्शवतोय की जो दुरून पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व आत्म्याची फळं, जी गलती खरासाचा 5:22-23 वचनामध्ये आत्म्याची जी 9 फळं आहेत ती फळं दुरून पाहिल्यानंतर ते दिसतात. दुरून तो एखादा व्यक्ती, एखादी स्त्री, चर्चमधला एखादा वडील असेल, एखादा सेवक असेल, एखादा क्वायरचा मेंबर असेल, तो दुरून पाहिल्यानंतर त्याची लाईफ, त्याचं जीवन पाहिल्यानंतर तो आत्म्यानं भरलेला, तो आत्मिक फळानं भरलेला व्यक्ती त्या ठिकाणी दिसतो. त्याच्या जीवनामध्ये फळं असतील, तो व्यक्ती किती सद्गुणानं भरलेला आहे, तो व्यक्ती किती चांगला आहे, या दृष्टिकोनातून लोक पाहतात. आणि परंतु जेव्हा प्रभू त्यांच्याकडे येतो, जेव्हा प्रभू त्यांच्याकडे येतो आणि पाहतो, तर त्याला फळ त्या ठिकाणी दिसत नाही आहे. कारण पहिले शमूएल याचा 16:8 मनुष्य बाहेरील स्वरूप पाहतो, तो परमेश्वर अंतकरण पाहतो, आतील स्वरूप पाहतो. बाहेरच्या लोकांना आम्ही त्या ठिकाणी सद्गुणानं भरलेलं, आत्मिक फळानं भरलेलं, पावित्र्यानं भरलेलं, नम्रतेनं भरलेलं, शांतीनं भरलेलं, सौम्यतेनं भरलेलं, आनंदानं भरलेलं आणि इंद्रिय दमननं भरलेलं आम्हाला आम्ही लोकांना त्या ठिकाणी दिसत आहोत. परंतु मला तुम्हाला विचारू द्या की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी येतात, तेच आत्म्याची फळं प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी दिसतात आमच्या जीवनातून, त्याला त्या पाहत असताना त्याला तर दिसतात का, याचा विचार करणं किती महत्त्वाचं आहे. जर आमच्या जीवनामध्ये आत्मिक फळं नाही आहे, जर आम्ही आत्म्याचे फळं देणारे लोक नाही आहे, आम्ही फक्त टरटरलोय, फक्त आम्ही दिसतोय दुरून की हा हिरवा गार आहे, हा स्तुती आणि आराधना करणार आहे, हा येशूचं नाव मुखामध्ये घेणार आहे, हा प्रार्थना करणार आहे, परंतु त्या जीवनामध्ये जर आत्मिक फळं नसतील, मला तुम्हाला स्पष्टपणे सांगू द्या की तो व्यक्ती त्या ठिकाणी न्यायासनासमोर टिकणार नाही, त्याला चांगलं फळ त्या ठिकाणी मिळणार नाही. त्याला फळ जे मिळेल ते नाशाचं असेल आणि सार्वकालिक अग्नी त्यासाठी ठेवली असेल. कारण माझ्या बहिणीनु भावानु, प्रत्येकाला वचन सांगते की ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे तो प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे. ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे, प्रकटीकरण 22:12 ठिकाणी वचन लिहिले आहे, ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे. आज आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहत असताना खरोखर आत्मिक फळं त्या ठिकाणी आहे काय? येशू ख्रिस्त स्वतः येतात आणि विचारतात, पाहतात की मला त्यातून फळ मिळेल, पण तो फळ त्या ठिकाणी आमच्या जीवनातून त्याला दिसतं काही? आम्ही एका चर्च सभासद आहोत, आम्ही कदाचित, मला पुढील भरपूर गोष्टी तुमच्यावर बोलायच्या आहेत माझ्या बहिणी भावानु, आमच्याद्वारे आम्ही कदाचित सेवा कार्य करणारे लोक आहोत, आमच्याद्वारे कदाचित त्या ठिकाणी भूत निघत आहेत,
आमच्या द्वारे कदाचित त्या ठिकाणी चिन्ह चमत्कार होत आहेत, आम्ही संदेश देणारे लोक आहोत, परंतु जेव्हा आम्ही येशू ख्रिस्त जेव्हा सांगतात आणि म्हणतात की काही लोक प्रभूकडे आलेत न्यायाच्या दिवशी आणि म्हणतील की प्रभूजी प्रभूजी आम्ही तुमच्या नावाने भूते काढलीत, तुमच्या नावाने आम्ही संदेश दिलेत, तुमच्या नावाने आम्ही चिन्ह चमत्कार केलेत, येशू ख्रिस्त स्पष्टपणे म्हणतात की अनाचार आणि कुटील पिढी माझ्या दृष्टीसमोर तुम्ही जावा, कारण मी तुम्हाला ओळखत नाही आहे. जरी परमेश्वर आम्हाला जर ओळखत नसेल मग ज्या गोष्टी आम्ही करत आहोत त्या सर्व व्यर्थ होतील, जर आत्म्याची फळं आमच्या जीवनामध्ये नाही आहेत. आत्म्याची फळाचं एवढं महत्व आहे, जो व्यक्ती आत्म्याच्या फळानं भरलेला नाही आहे स्वर्गामध्ये त्याला ठिकाण नसेल. तो त्या ठिकाणी जाईल आणि म्हणेल की प्रभूजी मी संदेश सांगितले, प्रभू मी प्रार्थना केल्या, प्रभू मी भूत काढली, प्रभू मी चिन्ह चमत्कार केले, परंतु प्रभू म्हणतात माझ्या लेकरा जेव्हा आत्म्याच्या फळासाठी मी तुझ्याकडे आलो होतो त्या आत्म्याची फळं त्या जीवनामध्ये नव्हती, ज्या आत्म्याच्या फळेसाठी मी भूकेने तुझ्याकडे पाहिलं होतं त्या आत्म्याची फळं तुझ्याकडे नव्हती. माझ्या बहिणीनो भावानो आपल्या जीवनामध्ये आम्ही जगत असताना आमच्या जीवनाच्या द्वारे प्रभूला संतुष्टी होत आहे काय? जी भूक त्याला लागलेली आहे ज्या भूकेसाठी त्या ठिकाणी तो व्याकुळ होऊन आमच्याकडे पाहत आहे, आत्म्याची फळ आमच्या जीवनातून दिसावे त्यासाठी तो मागत असताना आम्ही त्याची भूक त्या ठिकाणी भागवत आहोत काय? आम्ही त्या ठिकाणी आत्म्याची फळं देऊन त्याला संतुष्ट करत आहोत काय? गलती करायचा 5वा अध्याय आणि 22 आणि 23 वचन त्या ठिकाणी आत्म्याच्या फळाविषयी वाच सांगताय. आम्ही वाचूया त्या ठिकाणी गलती करास याचा 5वा अध्याय 22 आणि 23 वचन. आत्म्याच्या द्वारे निष्फळ होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहेत, असे विरुद्ध नियमशास्त्र नाही. या ठिकाणी 9 आत्म्याची फळं आहेत आणि वचन सांगतं आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन, प्रीती, शांती, आनंद 9 आत्म्याची फळं आहेत. 9 आत्म्याची फळं आम्हाला दर्शवतात आणि एक फळ माझ्याकडे आहे, शांतीचं फळ आहे किंवा आनंदाचं फळ आहे आणि माझ्या जीवनामध्ये विश्वासूपणाचं फळ नाही आहे, माझ्या जीवनामध्ये प्रीतीचं फळ आहे परंतु माझ्या जीवनामध्ये सौम्यतेचं फळ नाही आहे, माझ्या जीवनामध्ये विश्वासूपणाचं फळ आहे परंतु माझ्या जीवनामध्ये आनंदाचं फळ नाही आहे, एक फळ माझ्याकडे आहे आणि एक फळ माझ्याकडे नाही आहे, असं चालेल का वो? अजिबात तसं चालणार नाही. परमेश्वर 9 जेव्हा फळाविषयी शिकवतोय त्याची इच्छा आहे, त्याची अपेक्षा आमच्याकडून आहे की आमच्या जीवनाच्या द्वारे आमच्याकडे 9 फळं असावीत. माझ्याकडे फक्त 2 फळं आहेत, 7 फळं नाहीत, चालेल का हो? माझ्याकडे 5 फळं आहेत आणि 4 फळं नाहीत, चालेल का हो? माझ्याकडे 7 फळं आहेत आणि 2 फळं राहिलेत माझ्याकडनं, चालेल का हो? अजिबात नाही आहे. 9 आणि 9 फळं मिळावीत असावीत यासाठी प्रभू ख्रिस्त आज आमच्याशी तो बोलत आहे, आमच्याकडे तो पाहत आहे. काय 9 फळं आमच्या जीवनामध्ये ते दिसतात काय? काय 9 फळांनी भरलेलं आमचं झाड आहे काय? 9 फळांनी आम्ही त्या ठिकाणी सुशोभित झालेलो एक एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून आम्ही समाजामध्ये जीवन जगत आहोत काय? का आम्ही फक्त लांबून आम्ही हिरवेगार दिसत आहोत, लांबून आम्ही सुंदर दिसत आहोत, परंतु जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आमच्याकडे येतात आत्मिक फळं आमच्या जीवनामध्ये येतात काय? जेव्हा एखादा व्यक्ती आम्हाला शाप देण्यासाठी येतो आत्मिक फळ आमच्याकडे आहे काय? प्रीतीचं. जेव्हा एखादा व्यक्ती आमच्या विरुद्ध भांडणं करायला येतो व शांतीच्या फळानं आम्ही भरलेला आहोत काय? आणि जेव्हा एखादा व्यक्ती त्या ठिकाणी आमच्यावर आमच्याबरोबर तो विश्वासघात करतो परंतु तरी सुद्धा आम्ही विश्वासानं वागतो हे विश्वासाचं फळ आमच्याकडे आहे काय? आणि एखादा व्यक्ती आमच्याकडे कट कारस्थान आमच्या विरोधात करतो तरी सुद्धा आमच्या जीवनामध्ये ममतेचं ते फळ आहे काय? परमेश्वर बाप आम्हा प्रत्येकाशी तो बोलत आहे. देवाचा आत्मा जे लोक पाहते ते प्रत्येकाशी तो बोलत आहे. तो प्रत्येकाला सांगत आहे की देवा लेकरा या वेळेमध्ये या परिस्थितीमध्ये जेव्हा मी तुझ्याकडे पाहिलं की तुझ्याकडनं ते फळ मिळावं, तुझ्या कुटुंबामध्ये पती पत्नीची भांडणं त्याकडून सुरू असताना मी अपेक्षा केली की तू शांतीमध्ये बसावंस, मी अपेक्षा केली की ते शांतीचं फळ मिळावं, परंतु माझ्या लेकरा मला त्या ठिकाणी तू भुकं ठेवलंस, मला त्या ठिकाणी तू उपाशी ठेवलंस, मला ते फळ त्या ठिकाणी तू खायला दिलं नाहीस, आणि माझ्या लेकरा एका ठिकाणी तू जात असताना त्या ठिकाणी काही पैसे त्या ठिकाणी तुला पडलेले दिसलेत, त्या ठिकाणी एखाद्याची गोष्ट तुला हरलेली दिसली आणि तुझ्यामध्ये तू विश्वासूपणाचं फळ मला दिसली अपेक्षा मी पाहिलं, व त्या ठिकाणी तू लबाडी केलीस आणि ते पडलेले लोकांचे पैसे त्या लोकांच्या हरवले एखादी गोष्ट तू घेऊन आपल्या खिशामध्ये घातलीस आणि आपल्या घरामध्ये जाऊन तू लबाडी केलीस आणि कोणत्याही गोष्टी जेव्हा मी तुझ्याकडे पाहिलं माझ्या लेकरा की जे तुला छळ देतात ते
त्यांना तू आशीर्वादित करावस, त्यासाठी तू प्रार्थना करावीस, या फळाची अपेक्षा मी तुझ्याकडे केली तर ते मला मिळालं नाही, मी उपाशी राहिलो, माझ्या लेकरा तुझ्या जीवनामध्ये फळ नव्हतं. आपल्या आपल्या सहकारणी बरोबर, आपल्या अभिवादल्या पत्नी बरोबर विश्वासानं तू वागावंस, विश्वास खातू करू नयेस. आणि जेव्हा तू रस्त्यावरून जात असताना आणि कामाच्या ठिकाणी एक स्त्री जेव्हा तुला मोहात टाकते आणि मोबाईलच्या द्वारे आणि चॅटिंगच्या द्वारे कधी स्त्री जेव्हा तुला मोहात टाकते, परंतु तू त्या ठिकाणी आपल्या पत्नी बरोबर विश्वासपणानं वागत तोच करायस, त्याचं पाण्यासाठी मी त्या ठिकाणी आलो, मला ते फळ पाहिजे होतं, परंतु तू त्या गोष्टीमध्ये वागत गेलास, मला त्या ठिकाणी तू उपाशी ठेवलंस. आत्मिक फळाविषयी परमेश्वर आमच्याशी बोलत आहे, तो फळ आमच्या जीवनातून दिसते काय पळत आहे. आणि परमेश्वर म्हणते, लेकरा मी माझी इच्छा होती की तू क्षमा करावीस आणि क्षमेचं फळ त्या जीवनामध्ये दिसावं, क्षमेचं फळ त्या जीवनामध्ये नव्हतं. आणि माझी अपेक्षा होती जरी लोक तुझ्या विरोधात उठले आहेत, जरी लोक तुझ्या विरोधात बोलत आहेत, परंतु तू नम्र व्हावंस आणि ते नम्रतेचं फळ मी पाहावं, मला ते दिसावं म्हणून मी आलो, परंतु तू मला उपाशी घालवलंस. आपल्या ताकदीनं आपल्या विचारानं तू भांडत राहिलास, आपल्या ताकदीनं आपल्या विचारानं माझ्यासाठी काहीतरी गोष्टी झाल्या पाहिजेत, मला काहीतरी गोष्टी मिळाल्या पाहिजेत, मी काहीतरी स्पेशल आहे म्हणून त्या ठिकाणी पाहिलंस, त्या ठिकाणी तू कृत्य केलंस, पण अपेक्षा केली होती की तुझ्याकडून नम्रतेचं फळ मिळावं, परंतु मी उपाशी राहिलो. आम्हा प्रत्येकाशी परमेश्वर आज बोलत आहे, पवित्र आत्मा प्रत्येकाशी स्पष्ट बोलत आहे. माझ्या बहिणीनु भावानु, जे लोक सेवा कार्यामध्ये असतील, वो तो आत्मिक फळाविषयी परमेश्वर त्या प्रत्येकाशी बोलत आहे. ओ परमेश्वर, डायरेक्ट त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीशी बोलतो, अनाचार आणि कुटील पिढी माझ्या नजरेसमोर तुम्ही दूर व्हा. ते म्हणले, प्रभूजी आम्ही संदेश दिलेत, प्रभूजी आम्ही चिन्ह चमत्कार केलेत, प्रभूजी आम्ही भूत काढलेत. परमेश्वर म्हणताय, मी तुम्हाला ओळखत नाही आहे, कारण आत्मिक फळाविषयी जेव्हा मी तुमच्याकडे पाहिलं, तुमच्याकडून आत्मिक फळ त्या ठिकाणी आलं नाही. आत्मिक फळाची अपेक्षा परमेश्वर आज आम्हा प्रत्येकाशी तो करत आहे. आत्मिक फळ आमच्या जीवनातून यावं यासाठी परमेश्वर आमच्याकडे अपेक्षेनं पाहत आहे. वधस्तंभावरती असताना जसं येशू ख्रिस्ताला ताण लागली होती आणि वचन सांगते त्या ठिकाणी जे रोमी शिपाई होते आणि पाण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी त्या लोकांनी त्यांना अंपाजलं आणि परमेश्वरानं येशून आपलं मुख त्या ठिकाणी फिरवलं. तो म्हटला, मला थान लागलेले आहे. रोमी लोकांनी आम पाजलं. आज ख्रिस्ती समाजामध्ये असले माझ्या प्रत्येक बहीण भावाने मला विचारू द्या की आज येशू ख्रिस्ताला भूक लागली असताना आम्ही फळ देत आहोत काय? आमचं जीवन पाहून येशू ख्रिस्त मुख त्या ठिकाणी फिरवत आहे काय? आमचं जीवन पाहून येशू ख्रिस्त मुख त्या ठिकाणी फिरवत आहेत काय? भरपूर दिवस असं जीवन आम्ही जगत आहोत, भरपूर वर्ष अशा पद्धतीनेच आम्ही ख्रिस्तामध्ये राहिलेलो आहोत, भरपूर वर्ष अशा पद्धतीनेच आमचं जीवन आहे. ही वेळ आहे की आम्ही बदलावं, ही वेळ आहे की परमेश्वर बाप जेव्हा आमच्याकडे येईल आमच्याकडे फळाची अपेक्षा ठेवतोय, अपेक्षा आम्ही तिची पूर्ण करावी. आमच्या दान दशांश मध्ये आम्ही दिलं कुठल्या गोष्टीमध्ये त्याला रस नाही आहे, तो म्हणतो की नाही मला तुम्ही दिलंच पाहिजे, आणि नाही 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 नाही, आमच्या आत्मिक फळामध्ये त्याला रस आहे. देऊ नका म्हणत नाही माझ्या प्रियानु, देवाची आज्ञा आम्ही दिलं पाहिजे, परंतु आम्ही फक्त त्या गोष्टी देऊन परमेश्वर आम्ही संतुष्ट करू शकत नाही. मंडळीच्या कार्यासाठी मंडळीच्या वाढीसाठी दान दशांश देणं चांगलं आहे, देवाची ती आज्ञा दिलं पाहिजे. कोणी गैरसमज घेऊ न करू नका का की आम्ही द्यायला नसा पाहिजे, आम्ही द्यायला पाहिजे, परंतु फक्त आम्ही या गोष्टी देऊन आत्मिक फळं आमच्या जीवनामध्ये नाही आहेत या गोष्टी देऊन आम्ही ख्रिस्ताला संतुष्ट करू शकत नाही. आत्मिक फळाविषयी परमेश्वर आज आमच्याशी तो बोलत आहे. आत्मिक फळं आमच्या जीवनामध्ये दिसावीत यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आमच्याशी बोलत आहे. कोणत्या प्रकारे ते फळं येतील, कोणत्या प्रकारे फळं येतील, तर माझ्या बहिणीनं भाऊन पुन्हा एक बार नम्र अंतकरणाने प्रत्येकाला मला सांगू दे. आणि गलतीकराच्या 6व्या अध्यायामध्ये वचन त्या ठिकाणी सांगतं की फसू नका, देवाचा उपवास व्हायचा नाही. आणि जो कोण स्वतःला फसवून घेत आहे, मी माझ्या जीवनामध्ये असं जीवन जगत आहे आणि काही फरक पडत नाही आहे, एवढं वर्ष चाललंय चालतंय ना, एवढं वर्ष सगळ्या गोष्टी मिळाल्यात मिळाल्यात ना, राहू दे चालतंय, अजिबात नाही आहे. देवाचं वचन सांगते फसू नका. गलती करायचे 6व्या अध्याय आणि 7 वचन काय सांगते? गलती करायचे 6व्या अध्याय आणि 7 वचन, फसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही,
कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. या ठिकाणी वचन स्पष्टपणे सांगते, बसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही आहे. आम्ही फसा लागलोय, आम्हाला वाटते की आम्ही देवाला फसवतोय, आम्हाला वाटते की आमच्या पालकाला आम्ही फसवा लागलोय, आम्हाला वाटते आमच्या सेवकाला आम्ही फसवा लागलोय, आम्हाला वाटते आमच्या आमच्या पत्नीला आम्ही फसवत आहोत, आम्हाला वाटते आमच्या पतीला आम्ही फसवत आहोत, लेकरांना वाटते की आमच्या आई वडिलांना आम्ही फसवत आहोत. पण तुम्हाला स्पष्टपणे वचन सांगते ते सांगू द्या. वचन सांगते गलतीकरा 6:7 वचन, फसू नका, देहाचा देवाचा उपहास व्हायचा नाही. माणूस जे काही पेरतो त्याचे त्यालाच पीक मिळेल. लेकर फसवतात म्हणून आई वडिलांना फळ मिळणार नाही आहे, त्याचं पीक लेकरांना मिळणार. जर पत्नी पतीला फसवते त्याचं फळ पतीला पत्नीला मिळणार, पतीला मिळणार नाही. जर पती त्या ठिकाणी आपल्या पत्नीला फसवत आहे त्याचं पीक त्या पतीला मिळणार आहे. कॉंग्रेगेशन आणि चर्चचे सभासद देवाच्या सेवकाला फसवत आहे त्याचं पीक देवाच्या सेवकाला त्या ठिकाणी मिळणार नाही. कॉंग्रेगेशन किंवा ते देवाच्या मंडळातील सभासद त्यांना ते फळ मिळेल. वचन सांगते फसू नका, देवाचा उपास व्हायचा नाही. कारण माणूस जे काही पेरतो त्याचंच त्याला पीक मिळेल, त्याचंच त्याला पीक मिळेल. ओ माझं मूळ कशामध्ये गुंतलेलं आहे आज चेक करायची वेळ आहे. खरोखर माझ्या जीवनामध्ये ज्या गोष्टीची अपेक्षा परमेश्वर माझ्याकडून करत असताना माझ्या झाडाला त्या प्रकारचं फळ आहे का? कोणतं बीज त्या ठिकाणी आम्ही पेरत आहोत? कोणतं बीज आम्ही जर त्या ठिकाणी मँगो आंब्याचं त्या ठिकाणी जर बी पेरलं तर आंबाच त्या ठिकाणी येणार आहे. आम्ही चिक्कूचं बी पेरलं तर चिक्कूच त्या ठिकाणी येणार आहे. चिक्कू पेरलं म्हणून पप्पई कधी येणार नाही. त्या ठिकाणी आंब्याचं पेरलं म्हणून त्या ठिकाणी कलिंगड येणार नाही, डाळिंब येणार नाही. ज्या ज्याचं गोष्टीचं पीक त्या ठिकाणी पेरलं जातं तेच येतं. आम्ही कोणतं पीक त्या ठिकाणी पेरत आहोत? काय का लोक त्या ठिकाणी रागाचं पीक पेरतात, रागाचं पीक पेरतात, परंतु जेव्हा मंडळांमध्ये येतात तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये ते सौम्यता किती दाखवायला लागते, किती दिसते, किती ते दाखवतात. पीक पेरलेलं आहे त्या ठिकाणी रागाचं आणि ते दाखवतात माझ्याकडं फळ बघा किती शांतीचं आलेलं आहे, शांतीचं आलेलं आहे. त्या लोकांच्या जीवनामध्ये आलेलं ते फसवत्याला फळ टिकणार नाही. ते फक्त काही मिनिट आणि काही तास आणि काही महिने असतील. जेव्हा सिच्युएशन येते, जेव्हा परिस्थिती येते, जे रागाचं बी त्या ठिकाणी पेरलेलं आहे रागाचं फळ त्या ठिकाणी याला सुरुवात होईल. काय काय लोकांनी काय केले, आत आहे रागाचं फळ आणि वरती त्या ठिकाणी शांतीचं कवरिंग त्याला केलेलं आहे, शांतीचं कवरिंग केलेलं आहे. फसवत्याला फळ त्या ठिकाणी ते दाखवत आहेत. जेव्हा परिस्थिती येणार त्यावेळी ते खरं फळ दिसे लोकांसमोर. पत्नीचा विश्वासघात करून आम्ही त्या ठिकाणी बाहेर मोजमजा करत आहोत. आम्ही चुकीच्या पद्धतीनं व्यभिचारामध्ये जारक्रमामध्ये आम्ही जीवन जगत आहोत. आणि जेव्हा पत्नीकडे आम्ही येतो आणि म्हणतो की माझी प्रिय पत्नी, मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो आणि तुझ्याशिवाय माझ्या जीवनामध्ये कोण नाही आहे, आणि आम्ही त्या ठिकाणी पत्नीला फसवायचं पळ त्या ठिकाणी दाखवा लागलोय. परंतु वचन स्पष्टपणे सांगतं फसू नका, माणूस जे काय पेरतोय त्याचीच तो कापणी करेल. आणि एक वेळ ज्यावेळी येईल ते खरं फळ त्या ठिकाणातून दिसेल आणि त्याचं कवर त्या ठिकाणी पडला जाईल. कोणत्या प्रकारचं फळ आज तुम्ही त्या तुमच्या जीवनातून देत आहात, कोणतं बीज तुम्ही त्या ठिकाणी पेरत आहात? वचन सांगतं जो माणूस ज्या गोष्टी पेरतो त्याचंच त्याला पीक मिळेल, त्याचंच पीक मिळेल. आम्हाला 9 फळं असावीत, आमच्याकडून 9 फळं दिसावीत परमेश्वर अपेक्षा करत आहे. 7 मुद्दे येत्या दिवसामध्ये आम्ही पाहणार आहोत. आज फक्त 2 मुद्दे आम्ही पाहणार आहोत. तुम्ही सर्वजण माझ्यावर शेवटपर्यंत जॉईन राहा. जास्त संदेश आज आम्ही नाही पाहणार, परंतु 2 मुद्दे महत्त्वाचे देवाचा आत्मा जो सांगतो मी पाहणार आहेत. पहिला मुद्दा त्या ठिकाणी आम्ही पाहूया, स्तोत्र संहिता याचा 1:3 आत्मिक फळ येण्यासाठी. जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त फळाची अपेक्षा करत आहेत, ते फळ आमच्या जीवनामध्ये यावं यासाठी 7 मुद्दे आम्ही पाहणार आहोत. आणि ते 7 मुद्दे जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अवलंबून करताय, त्या 7 मुद्द्यावर तुम्ही चालताय, त्या 7 मुद्द्याचा तुम्ही जर अभ्यास करताय आणि आचरणामध्ये जर आणताय तुमच्या जीवनातून 9 फळ याला सुरुवात होतील आणि येशू ख्रिस्त नक्कीच तुम्हाकडे पाहून तो आनंदी होईल. आणि स्तोत्रसंहितेचं 1:3 काय सांगतं? स्तोत्रसंहिता 1:3
जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपले हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमजलेली नाहीत, अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. यस, या ठिकाणी सांगतं की जे झाड, आम्ही प्रत्येक जण झाड आहोत, परमेश्वर आमच्याकडे फळाची अपेक्षा करत आहे. आम्ही सर्वजण आत्मिक झाड आहोत, आत्मिक झाड आहोत, आणि जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं आहे, पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं आहे, ते हंगामी फळ देते, त्याची पाने कोमजत नाही. आता पाण्याजवळ आमचं झाड लावलं पाहिजे, पाण्याजवळ आमचं झाड लावलं पाहिजे. आम्ही आत्मिक झाड आहोत. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण आत्मिक झाड आहात. जे लोक मला पाहत आहेत, तुमचे हात त्या ठिकाणी तुम्ही दाखवू शकता, त्या ठिकाणी कमेंट्समध्ये तुमचे हात टाकू शकता की होय होय ब्रदर, मी आत्मिक फळ आहे, मी आत्मिक फळ आहे, मी आत्मिक झाड आहे, मी आत्मिक झाड आहे. तुम्ही तुमचे कमेंटमध्ये तुमचे हात त्या ठिकाणी दाखवू शकता की मी आत्मिक त्या ठिकाणी झाड आहे. वचन सांगते की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ, जर आत्मिक झाड आहे, या ठिकाणी लिहिलं आहे की पाण्याचं जिथं प्रवाह आहे त्या ठिकाणी ते झाड लावायचं. आत्मिक फळ येण्यासाठी पाण्याचा प्रवाह त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी आम्हाला ते झाड लावायचं. मग पाण्याचा प्रवाह म्हणजे काय? आम्हाला जाऊन पाण्याच्या ठिकाणी बसायचं आहे, नदीच्या ठिकाणी जाऊन बसायचं आहे, तलावाच्या ठिकाणी जाऊन बसायचं आहे, समुद्राच्या ठिकाणी जाऊन बसायचं आहे, की म्हणजे आमच्या जीवनातून आत्मिक फळ येतील. चला चला ब्रदरने सांगितले, पाण्याच्या शेजारी आपल्याला राहायचं आहे म्हणजे आत्मिक फळ येईल. चला आम्ही पाण्याच्या जवळ जाऊन बसूया, पाण्याच्या जवळच घर घेऊया, म्हणजे फळं बायकोच्या जीवनात पण येतील, लेकराच्या जीवनात पण येतील, सगळ्याच्या जीवनातून फळ येतील. चला आम्ही त्या ठिकाणी नदीच्या कडे किनारे आम्ही घर बांधूया, हे घर विकून टाक्या, चला चला समुद्राच्या कड्याला जाऊन आम्ही घर बांधूया, म्हणजे आमच्या जीवनातून आत्मिक फळ येतील. अजिबात नाही. आत्मिक फळ येण्यासाठी पाण्याच्या प्रवाहाजवळ जे झाड लावलेलं आहे, पाण्याचा प्रवाह पवित्र आत्म्याचं दर्शक त्या ठिकाणी आहे. जिवंत पाणी पवित्र आत्म्याचं दर्शक. आम्ही गीत त्या ठिकाणी म्हणतो, जिवंत पाणी तू आहेस, जीवन जरा तू आहेस, पवित्र आत्म्याचं दर्शक त्या ठिकाणी पाणी जे आहे ते पवित्र आत्म्याचं दर्शक आहे. आत्मिक जीवनामध्ये आत्मिक फळ येण्यासाठी पहिला मुद्दा, सात पायरीमध्ये पहिली पायरी आपल्या जीवनामध्ये, त्या आत्मिक फळामध्ये आम्ही पोचण्यासाठी, नऊ फळामध्ये आम्ही पोचण्यासाठी पहिली पायरी आमच्या जीवनामध्ये आत्मिक फळ येण्यासाठी आम्ही पवित्र आत्म्यावरती डिपेंड अवलंबून राहायला शिकलं पाहिजे. जोपर्यंत जो व्यक्ती पवित्र आत्म्यावरती अवलंबून राहत नाही आहे, अवलंबून राहायला शिकत नाही आहे, पहिली पायरी तो चढू शकत नाही, आत्मिक फळं त्याच्या जीवनामध्ये येणार नाही आहेत. वचन सांगतं की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं आहे, पवित्र आत्म्यावरती आम्ही डिपेंड राहिलं पाहिजे. आणि वचन सांगते की ते हंगामी फळ देते. हंगामीचा अर्थ काय? प्रत्येक सीझनला, उन्हाळ्यामध्ये ज्या रीतीनं फळं येतात आम्ही जे खातोय, हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये जे जे फळं येतात आम्ही खातोय, त्याच प्रकारे हंगामी याचा अर्थ प्रत्येक सीझनला तो फळ देणार. प्रत्येक सीझन म्हणजे काय? कुठले कुठले सीझन? कोणाच्या जीवनामध्ये भांडणाचं सीझन येणार, त्यावेळी तो फळ देणार, ते शांत बसणार. कोणाच्या जीवनामध्ये लबाडी अशी यावी म्हणून ते सीझन येणार, तो खरं विश्वासानं वागणार. कोणाच्या जीवनामध्ये व्यभिचारच्या गोष्टी समोर येणार, जार कर्माच्या गोष्टी समोर येणार, परंतु इंद्रिय दमनचं तो फळ देणार. वचन सांगतंय तो हंगामी फळ देतो. प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक सिच्युएशनमध्ये त्याच्या जीवनामध्ये ते फळ असतं. त्याच्याकडे फक्त राग आहे, शांतीला फक्त फळ आहे, आणि व्यभिचारच्या गोष्टी समोर आल्या, जार कर्माच्या गोष्टी समोर आहेत आणि फळ नाही, अजिबात नाही. जो व्यक्ती पवित्र आत्म्यावरती डिपेंड आहे, वचन सांगते तो हंगामी फळ देतो, तो हंगामी फळ देतो. प्रत्येक परिस्थितीमध्ये जेव्हा जेव्हा सैतान त्याच्या समोर येणार आणि हंगाम टाकणार आणि परिस्थिती बिकट टाकणार, तो फळ देणार, कारण त्याला पवित्र आत्मा चालवत आहे, तो पवित्र आत्म्यावरती डिपेंड आहे. पहिली पायरी, वचन सांगतंय की पवित्र आत्म्यावरती आम्ही डिपेंड राहूया. आमचं झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ जो पवित्र आत्मा त्या ठिकाणी दर्शक आहे, त्या ठिकाणी आमचं झाड लावलेलं असू दे. नेहमी नेहमी जिथं कुठं तुम्ही जात आहे, नेहमी तुमच्या समोर, मी तुम्हाला स्पष्ट याचा उलगडा करून सांगतो, जेव्हा कधी तुम्ही कुठं जात आहे आणि एखादी परिस्थिती तुमच्या समोर येते, पवित्र आत्म्याची वाणी ऐकायला शिका. दोन मिनटं पवित्र आत्म्याला विचार की पवित्र आत्म्या, मी काय करू, मी कोणती गोष्ट करू पवित्र आत्म्या, मला काय करायचं पवित्र आत्म्या, तू शिकव. या गोष्टीमध्ये मी कोणता निर्णय घ्यावा पवित्र आत्म्या, मला शिकव. मला तुम्हाला सांगू द्या, पवित्र आत्मा प्रत्येकाशी बोलणार, पवित्र आत्मा प्रत्येकाशी बोलणार, पवित्र आत्मा प्रत्येकाला मार्गदर्शक करणार. कारण येशू ख्रिस्त म्हटला, मी जातो आणि पवित्र आत्मा सत्याचा आत्मा कैवारे आत्मा देतो, यासाठी की त्यानं सदा सर्व का तुमच्या सक्ती राहावं, त्यानं तुला तुम्हाला सत्यामध्ये चालवावं.
आम्ही पवित्र आत्म्यावरती डिपेंड राहायला शिकूया, आम्ही पवित्र आत्म्यावरती अवलंबून राहायला शिकूया, आम्ही पवित्र आत्म्याची वाणी त्या ठिकाणी ऐकायला येऊया. आणि किती तर लोक म्हणतील की नाही नाही मला कधी वाणी ऐकली नाही हो, मी माझ्या समोर कधी माझ्या कानात कधी ती वाणी ऐका आली नाही पवित्र आत्म्याची. मी तुम्हाला सांगतो की जेव्हा कधी एखादी गोष्ट तुमच्या समोर येते, दोन वाणी तुमच्या कानामध्ये येतात. एक वाणी म्हणते की बाळ हे करू नकोस, हे चुकीचं आहे, हे करू नकोस. दुसरी वाणी म्हणते की हे कर, दुसरी वाणी म्हणते की कर. या दोन वाणी येतात. जी वाणी आम्हाला सांगते की सत्यात चाल, ती पवित्र आत्म्याची वाणी आहे जी आमच्याशी बोलत असते. हे तुला करायचं नाही, हे तुला करायचं नाही, या रीतीने तुला वागायचं नाही, या रीतीने तुझ्या जीवनामध्ये गोष्टीचा निर्णय तू घ्यायचं नाहीस, तू भांडणं करायचं नाहीस. पत्नी तंतन 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 करत आले, परंतु माझ्या लेकरा तू शांत बसावंस, पवित्र आत्मा बोलतोय. मग देख आतून एक सैतानाचा आत्मा येतोय आणि तो बोलतोय, तो म्हणतोय हे तू मरत आहेस, तू मरत आहेस ना, तू काय करत बसलायस, उठ मार, मारण कर तिला, ऐकू नकोस. पवित्र आत्मा ते नाही बाळ ऐक, शांत बस, शांत बस, शांत राहा लेकरा, शांत राहा, शांत राहा, याचं फळ तुला मिळणार, याचा आशीर्वाद तुला मिळणार. सैतान म्हणतो नाही नाही तू काय मरत नाहीस, हे तू मरत नाहीस, तू मरत नाहीस, तुझ्या काही ताकद नाही, तुझ्याकडे ताकद नाही, तुझ्याकडे ताकद नाही. आणि मग काय होतं पुढं, तेवढंच नाही राहत. मग काही काही लोकांमध्ये त्या ठिकाणी सैतान शिरतोय आणि म्हणतोय, मग येऊन कोणकोणतर बोलतोय, अरे बायकूच ऐकतोयस, बायकू बोला लागल्या, बायकू भांडा लागल्या, बायकूच ऐकतोयस, काय तू मरतच नाही बाबा, काय तुझ्याकडे काय होतच नाही. आणि मग सैतान त्याच्याकडनं बोलतोय, बघतो काही लेख देवाचे सेवक असतात, काही देवाचे त्या ठिकाणी लीडर असतात, ते म्हणतात की ब्रदर ही परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये सुरू आहे, हा गोंधळ तुमच्या जीवनामध्ये सुरू आहे, हे वादळ तुमच्या जीवनामध्ये सुरू आहे. पवित्र आत्म्याची वाणी आहे का, शांत राहा, शांत राहा, शांत राहा, शांत राहा. कारण मार्क 14:39 वचनाप्रमाणे प्रत्येक वादळ शांत करायला प्रभू येशू ख्रिस्त सामर्थ्यवान आहे. आम्ही पवित्र आत्म्याची वाणी ऐकत आहोत काय, पवित्र आत्म्याची वाणी स्पष्टपणे स्पष्टपणे ती येते, त्या वाणीमध्ये कोणत्या प्रकारची भेसळ नाही आहे. पवित्र आत्म्याची वाणी स्पष्टपणे येते, पवित्र आत्म्याची वाणी स्पष्टपणे बोलते, स्पष्टपणे शिकवते. आम्ही पवित्र आत्म्याची वाणी ऐकत आहोत काय, आम्ही पवित्र आत्म्यावरती डिपेंड राहूया काय. जे तरुण आणि तरुणी आज मला पाहत आहेत, विवाहाविषयी मॅरेजविषयी जे लोक विचार करत आहेत, निर्णय घेताना निवडताना पवित्र आत्म्यावरती आम्ही डिपेंड आहोत काय. देवा ही जी मुलगी आहे, देवा ही जी स्त्री माझ्या समोर आहे, खरोखर परमेश्वर पित्या तुझ्या कोण आहे काय. पवित्र आत्म्यावरती डिपेंड राहणार, एखादा व्यवसाय करत असताना, एखाद्या गोष्टीचा निर्णय घेत असताना पवित्र आत्म्याची वाणी आम्ही ऐकत आहोत काय. जर सातत्यानं आणि नेहमी आणि क्षणोक्षणी पावलोपावली जर पवित्र आत्म्याची वाणी ऐकणार तुम्ही लोक आहात, तुम्ही धन्य आहात. तुमच्या जीवनातून आत्मिक पळ्याला सुरुवात होईल, आत्मिक पळ्याला सुरुवात होईल. सुरुवातीला ते कठीण वाटेल, सुरुवातीला कठीण वाटेल. कसं वाटणार, पत्नी भांडा लागल्या, बोलाल्या, बडबडाल्या, भांडी आपटा लागल्या त्या ठिकाणी, तो पती गपस नाही, पती गपस नाही. कसं वाटेल आम्हाला, आमच्या मनात वाटेल काय एवढं, मी पहिला देवामध्ये येत असताना माझ्यासमोर आवाज काढत नव्हती, मी आलो की गप बसायची, आवाज बंद व्हायचा, आता हिचा आवाज किती वाटलाय, काय येशूमध्ये उगच आलो, कशाला प्रार्थना करायला लागलो. तू माझ्या बाबा माझ्या बहिणी जे कोण मला पाहतात, मला तुम्हाला सांगू दे की जेव्हा पवित्र आत्म्याची आम्ही वाणी ऐकत आहोत, तुमचं कुटुंब त्या समाजामध्ये, त्या लोकांमध्ये, त्या नातेवाईकामध्ये आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. धन्य जे लोक ज्यांना चालवणारा पवित्र आत्मा आहे. हालेलुया, हालेलुया. पवित्र आत्म्याच्या समोर त्याची वाणी ऐकायला आम्ही शिकूया. आत्मिक जीवनामध्ये फळ येण्यासाठी पहिली पायरी, पहिली गोष्ट, पवित्र आत्म्यावरती आम्ही डिपेंड राहूया. वचन सांगते जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं आहे ते पुष्कळ फळ देते, हंगामी फळ देते, आणि त्याची पाने कोमजत नाही, त्याची पाने कधीही कोमजत नाहीत. नेहमी एव्हरी डे तो हिरवागार दिसणार, नेहमी एव्हरी डे त्याच्याकडे पाहिल्यानंतर हिरवागार दिसणार, त्या चेहऱ्यावरती ते तेज असणार, त्याच्या मुखावरती परमेश्वराची शांती असणार, त्याच्या मुखावरती परमेश्वराचा आनंद असणार. त्याच्याबरोबर आम्ही कोणती गोष्ट करताना त्याच्या मुखातून कृपेच्या गोष्टी, मिठान रुचकर केलेले शब्द त्याच्या मुखातून बाहेर पडणार. वचन सांगते त्याची पाने कधीही कोमजणार नाही. किती लोक आज आपल्यामध्ये आहेत ते म्हणतील मी पहिली पायरी चढणार आहे ब्रदर, पवित्र आत्म्यावरती डिपेंड राहा. हालेलुया. परमेश्वर बाप प्रत्येकाला सहाय्य कर. योहान याचा 14 आणि 26 वचन काय सांगते, योहान कृतशोत्मान 14 आणि 26 वचन. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवील, आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. येशू ख्रिस्त म्हटलेत
लेकरान मी चाललोय आता, वेळ संपली, 3.5 वर्ष राहिलो तुमच्या बरोबर, सेवा केली 3.5 वर्ष, 33 वर्ष भूतलावरती होतो, आता वेळ झाली जातो, पित्याची इच्छा पूर्ण करायची, स्वर्गामध्ये परत जायचं आहे, पण तुम्ही चाललोय, मी तुम्हाला एकटं सोडून जात नाही आहे. शिष्य कदाचित त्यावेळी घाबरले असतील, शिष्य म्हणले कदाचित प्रश्न विचारायचे, प्रभू तुम्ही चाललाय, आमचं काय होणार, अजून एवढं आम्ही तयार झालो नाही, अजून आम्हाला स्वर्गाचे राज्य बांधायचं तुम्हाला शिकवलंय, अजून आत्म्यामध्ये आम्ही तेवढं स्ट्रॉंग झालो नाही, आम्हाला चालाय सोडून आमचं कसं होणार. येशू ख्रिस्त म्हणे, लेकरांनो घाबरू नका रे, चाललोय एकटं चाललोय मी, परंतु मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, मी तुम्हाला एकटं सोडणार नाही. ते म्हणतात, मी पित्याला विनंती करीन की जो पवित्र आत्मा, सत्याचा आत्मा, कैवारी आत्मा तो पाठवेल, तो तुम्हाला सर्व काही शिकवेल, तो तुम्हाला सर्व काही शिकवेल. येशू ख्रिस्त का म्हणतात असे, कारण येशू ख्रिस्त जेव्हा जेव्हा गोष्टी शिष्यांवर बोलत होते, एखादा दाखला बोलला की त्याला समजायचं नाही, प्रभूजी काय दाखला सांगितलं आम्हाला समजलं नाही, कशाविषयी तुम्ही बोलला आम्हाला समज नाही. येशू ख्रिस्त म्हणायचे शिष्यांना सुद्धा, अरे तुम्ही सुद्धा आंधळे झाले आहात काय, आम्हाला समज नाही प्रभूजी, किती तर गोष्टी येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितल्या त्यांना समजल्या नाही, किती तर गोष्टी, जर आम्ही Mark 13 आणि त्याच्यानंतर Matthew 24 वाचतोय, जगाच्या अंथाविषयी येशू ख्रिस्त त्या ठिकाणी भविष्यवाणी करत असतात, त्यांना समजत नाही. पवित्र आत्मा ते म्हणतात जेव्हा येईल तो तुम्हाला सर्व गोष्टी शिकवेल आणि त्याची आठवण करून देईल, वचनाचं रेव्हलेशन तुम्हाला येईल, तुम्हाला शिकवेल, सर्व गोष्टी शिकवेल आणि वचन सांगते आठवण करून देईल. याचा अर्थ काय, एखाद्या परिस्थितीमध्ये आम्ही पाप करत असताना जेव्हा पिता आणि येशू ख्रिस्त आमच्यावर पाहतात की फळ येते का नाही, फळाची अपेक्षा येते का नाही, पवित्र आत्मा आम्हाला आठवण करून देईल की लेकरा या ठिकाणी तुला फळ द्यायचं आहे, या ठिकाणी तुझ्या जीवनामध्ये फळ येऊ दे, याची आठवण पवित्र आत्मा तुम्हाला करून देईल, तो तुम्हाला शिकवेल आणि तो तुम्हाला आठवण करून देईल. पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल तर तुम्हाला त्या ठिकाणी शिकवेल, आठवण करून देईल की पित्याच्या इच्छेप्रमाणे कसं वागायचं आहे, तुम्हाला शिकवेल, तुम्हाला आठवण करून देईल, जगामध्ये मलिन व्हायचं नाही आहे, तुम्हाला शिकवेल, तुम्हाला आठवण करून देईल, लबाडी करायचं नाही, तर तुम्हाला शिकवेल, तुम्हाला आठवण करून देईल, कुणाचा विश्वासघात करायचं नाही, तुम्हाला शिकवेल, तुम्हाला आठवण करून देईल, कुणाला फसवायचं नाही आहे, तुम्हाला शिकवेल, तुम्हाला आठवण करून देईल, व्यसन करायचं नाही आहे. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले आहे ते हंगामी फळ देते. आम्ही पवित्र आत्म्यावरती डिपेंड आहोत काय, आम्ही पवित्र आत्म्यावरती डिपेंड आहोत काय. आत्मिक फळ येण्यासाठी आम्हाला आत्मिक फळाची आवश्यकता आहे. येशू ख्रिस्त म्हटले, धार्मिक विधी तुम्ही केलीत म्हणून आत्मिक फळ येणार नाही, धार्मिक विधी तुम्ही केलीत म्हणून स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळणार नाही. जर तुमच्या जीवनामध्ये आत्मिक फळ आहे आणि तुमच्या झाडाला कशा प्रकारे आत्मिक फळ येईल, पवित्र आत्मा त्या ठिकाणी खत आणि पाणी घालेल, पवित्र आत्मा त्या ठिकाणी साफसूफ करेल, पवित्र आत्मा त्या ठिकाणी कटिंग करेल, कारण तो माळे आहे, त्याला माहीत आहे कुठं कट करायचं, कुठलं खत घालायचं, कुठलं पाणी घालायचं, कुठल्या परिस्थितीमध्ये ह्याला उभा करायचं, कसं बांधून ठेवायचं. पवित्र आत्मा देईल, शिकवेल आणि आठवण करून देईल. आत्मिक फळ येण्यासाठी पहिली पायरी पवित्र आत्म्यावरती डिपेंड राहावा. लोक आज किती तर कन्फ्युजन मध्ये आहेत, सेवा कार्य करण्यासाठी आलेले लोक सुद्धा कन्फ्युजन मध्ये आहेत. मला आलेली वाणी पवित्र आत्म्याची आहेच काय, मी जे वाणी ऐकत आहे पवित्र आत्माच माझ्याशी बोलत आहे काय, कन्फ्युजन मध्ये लोक आहेत. आणि कधी कधी पवित्र आत्म्याची वाणी नसते, त्या ठिकाणी कोणी तर बोलत असतोय, काहीतर गोंधळ त्याच्या जीवनामध्ये सुरू असतंय, त्यांना समजत नाही आहे, त्यांना समजत नाही. पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल, तो तुम्हाला आठवण करून देईल, तो तुम्हाला त्याच्यामध्ये चालवेल, तुम्हाला तो शिकवेल. आत्मिक फळ येण्यासाठी पवित्र आत्म्यावरती डिपेंड राहावा. का डिपेंड राहिलं पाहिजे Galatians 5:22 का डिपेंड राहिलं पाहिजे Galatians 5:22 आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ. वचन सांगते, पौल म्हणतात आत्म्यावर डिपेंड का राहायचंय, कारण आत्म्याच्या द्वारे, कशाच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे ते फळ येतं. पवित्र आत्मा नाही तर फळ येणार नाही. माझ्याकडे भरपूर ज्ञानबुद्धी आहे, मी भरपूर PhD केलेली आहे, माझ्याकडे भरपूर डिग्र्या आहेत, परंतु फळ येणार नाही. पवित्र आत्म्याच्या द्वारे निष्फळ होणारे फळ आमच्या जीवनामध्ये, पवित्र आत्म्याच्या द्वारे निष्फळ होणारे जर फळ यायला पाहिजे, आम्ही पवित्र आत्म्यावरती डिपेंड असलेले लोक पाहिजे. पवित्र आत्मा आम्हाला चालवला पाहिजे, पवित्र आत्म्याची वाणी ऐकणारे मी लोक असले पाहिजेत. थोडा त्रास होणार, थोडा दुखणार, थोडं पेन्स होणार, तुम्हाला सांगू द्या, परमेश्वर डबल आशीर्वाद करणार तो देव आहे. आणि Isaiah 1:7 वचन सांगते, जी ज्या प्रतिष्ठा झाल्या तुझ्या जीवनामध्ये, जी तुला प्रतिष्ठा सोसायला लागल्या,
त्याचा दुप्पट वाटा मी तुला देईन. हालेलुया. किती लोकांना दुप्पट वाटा पाहिजे आहे, पाहिजे आहे तर पवित्र आत्म्याची वाणी काय शिका, तर नक्कीच सहाय्य करेल, नक्कीच मार्गदर्शन करेल. एवढंच नाही धार्मिक गोष्टीमध्ये, तर व्यवसाय तुम्हाला करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे, पवित्र आत्म्याची वाणी काय शिका, तो मदत करेल. तो शिक्षक आहे, तो शिकवणार. लेकरा तुला हा व्यवसाय करायचा आहे, लेकरा तुला हे करायचं आहे, आणि जेव्हा पवित्र आत्मा शिकवेल तुमचा व्यवसाय आशीर्वाद होईल. येशूच्या नावामध्ये समृद्धी असेल, बरकत असेल, देवा भौगुणित करेल. पवित्र आत्म्याची वाणी ऐका शिका. आज आम्ही पवित्र आत्म्याची वाणी ऐकत नाही, आज आम्ही कोणत्या तर मनुष्याची वाणी ऐकतोय, आज आम्ही कुठल्या तर व्यक्तीची वाणी ऐकत आहे, परंतु पवित्र आत्म्याची वाणी त्या ठिकाणी आम्ही ऐकत नाही आहे. ज्या रीतीनं यदेन बागेमध्ये हवाबाई होती, हवाबाईने वाणी ऐकली कुणाची? देवाची वाणी ऐकली नाही. देवाने वाणी सांगितली होती, वाणी ऐकली नाही, सैतानाची वाणी ऐकली. आदाम बाबा होते, आदाम बाबाने कुणाची वाणी ऐकली? हवाबाईची वाणी ऐकली, आणि मग पापात पडलेत आणि येदेन बाग त्यांना सोडायला लागली. आम्ही कुणाची वाणी ऐकतोय? आम्ही कुणाची वाणी ऐकतोय? पवित्र आत्म्याची वाणी आम्ही 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 कानाडोळा करू नये, आम्ही ती वाणी मिस करू नये. पवित्र आत्म्याची वाणी ऐकायला शिकूया. मनानं आम्हाला काही करता येत नाही, पवित्र आत्म्याची वाणी आम्ही ऐकूया. रोमकराशाचा 8 अध्याय आणि 13 वचन काय सांगते? रोमकराशाचा 8 अध्याय आणि 13 वचन. कारण जर तुम्ही देहस्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात, परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारले तर जगाल. येस. आता काय होतं? झाड लावलेलं आहे. काही शेतकरी बंधू जर मला पाहत असतील, पीक लावलेलं असेल तिने, तुम्ही जर झाड लावले असतील, तुम्ही पाहणार की त्या झाड लावलेलं आहे, तर त्या झाडावरती त्या ठिकाणी मावा पडतो, त्या ठिकाणी कीड यायला सुरुवात होते. किडतं ते फळ खातं, त्या ठिकाणी कुठला तर आजार पडतो पिकांवरती, कुठला तर आजार पडतो झाडांवरती, त्याचं पीक त्या ठिकाणी खायला सुरुवात होतं. तसंच आत्मिक फळ येत असताना आमच्या जीवनावरती त्या ठिकाणी कीड पडायला सुरुवात होते, आजार पडायला सुरुवात होतो. आजार हळू तो कीड आला, ती आळी हळू हळू आळी यायला सुरुवात होते. आळी कुठली आहे? ती आळू वळवळते, हळूहळू आळी वळवळते. ती कुठली आळी आहे? देहाच्या कर्माची ती आळी आहे, देहाच्या कृत्याची ती आळी आहे, देहाच्या वासनेची ती आळी आहे, डोळ्याच्या वासनेची ती आळी आहे, संसाराच्या पुचारकीची ती वाणी आहे, ती हळूहळू वळवळते. आमचं फळ खायला बघते, आमचं पान खायला बघते, आमचं आलेलं फळ नाश करायला बघते. जर या आळीवरती, या आजारावरती जर मात करायची आहे, शेतकरी काय करतोय? आजार पडले त्या ठिकाणी औषध मारतोय तो. आम्हाला औषध मारायचं आहे, आम्हाला औषधाची फवारणी करायचं आहे. कुठल्या औषधाची फवारणी? पवित्र आत्म्यानं जर तुम्ही चालणार, रोमकरास 8:13 सांगतं, जर पवित्र आत्म्यानं तुम्ही चालणार तर आत्म्याने जर चालणार तर देहाची कर्मे तुम्ही ठार करणार. देहाची कर्मे जी आळी आमचं फळ खायला येते, वळवळते. आणि रोमकराच्या 7 अध्यायामध्ये पौल म्हणतोय, मला चांगलं करायचं आहे, चांगलं वागायचं आहे, चांगलं जीवन जगायचं आहे, पण माझ्यामध्ये वास करणाऱ्या माझं पाप मला चांगलं करू देत नाही. आळी वळवळते, आळी वळवळते, आळी वळवळते. पौल म्हणतोय पवित्र आत्म्यावरती डिपेंड राहा. मग 8:13 म्हणतोय की जेव्हा पवित्र आत्म्यात तुम्ही चालणार, शरीराची कर्मे ठाळ करणार, तुमचं फळ खायला जी आळी त्या ठिकाणी आल्या, त्या आळीला तुम्ही मारून टाकणार. आत्म्यानं चाला, आत्म्यानं शरीराचे कर्म ठार मारा, आत्म्यानं शरीराचे कर्म ठार मारा, आत्म्यानं शरीराचे कर्म ठार मारा. जेव्हा परिस्थिती येते आत्म्याचं ऐका, शरीराचं ऐकू नका. शरीर म्हणते मार, शरीर म्हणते फसव, तो तसा वागला, तू तसं वाग, त्यानं तुला फसवलं, तू फसव. आणि आपल्या लोकांमध्ये मराठीमध्ये सुद्धा म्हणा, लोक म्हणतात शांत बसली तो पण बघा, नाही मी कुणाचं ऐकत नाही. आले अंगावरती, घे शिंगावरती, मारणार लगेच शिंग मी. प्रभूने आम्हाला शिंग दिलं, आमच्या डोक्यावरती मुकुट ठेवलेलं आहे की आम्ही त्याचं त्याचे पुत्र आहोत, त्याचे आम्ही कन्या आहोत. वचन सांगते शरीरानं आत्म्याची कर्मे आम्ही ठार मारूया, शरीरानं आत्म्याची कर्मे आम्ही ठार मारूया. आमच्या जीवनामध्ये आत्मिक उन्नतीकडे, आत्मिक फळामध्ये आम्ही सांगतोय. रोमकराशाचा 8 अध्याय आणि 26 वचन काय सांगते? रोमकराशाचा 8 अध्याय आणि 26 वचन. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना करण्यासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाय कन्याने मध्यस्थी करतो. या ठिकाणी वचन सांगते रोम 8:26 की आत्माही आपल्याला अशक्तपणात हातभार लावतो. आमच्या जीवनामध्ये आत्मिक फळ येण्यासाठी आम्ही अशक्त आहोत. आमच्या जीवनामध्ये तो अशक्तपणा आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या भागामध्ये ते दुर्बळ आहेत, ते आज ते हातबल आहेत, ते अशक्त आहेत. वचन सांगते पवित्र आत्मा तुम्हाला सहाय्य करेल.
पवित्र आत्म्यावरती अवलंबून राहायला शिका, तर तुमचं दुर्बळ भाग त्या ठिकाणी बलवान करेल. ज्या भागामध्ये तुम्ही पडता सातत्यानं सातत्यानं, बाकीची तुम्ही पाच पळ तुमच्या जीवनामध्ये आहेत, परंतु राहिलेली तुमची चार पळ तुमच्या जीवनामध्ये येत नाहीत, न येऊ नयेत म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही अशक्त आहात, दुर्बळ आहात. पवित्र आत्मा तुम्हाला हातभार लावेल ती चार फळ येण्यासाठी. पवित्र आत्मा तुम्हाला शिकवेल, पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करेल, पवित्र आत्मा तुमच्या संगती राहील तुमच्या जीवनामध्ये फळ येण्यासाठी. पवित्र आत्म्यात आम्ही डिपेंड राहायला शिकूया. पवित्र आत्मा मला सहाय्य करेल, पवित्र आत्मा मला शिकवेल, पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये ते फळ यावं यासाठी प्रयत्न करेल. वचन सांगते पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये आम्हाला हातभार लावेल, हातभार लावेल. कितर लोक येतात आणि सांगतात बघा की माझी इच्छा होती की मी दारू पिऊ नये, पण तो ऑटोमॅटिक पाय त्या ठिकाणी ओढले. माझी इच्छा नव्हती की मी त्या ठिकाणी तंबाखू खावावे, पण तो ऑटोमॅटिक पानाची पट्टी त्या टपरी पाहिली आणि ऑटोमॅटिक माझे पाय त्या ठिकाणी गेलेत. मला खायचं नव्हतं, मला त्या ठिकाणी वागायचं नव्हतं, पण तो ऑटोमॅटिक मी त्या ठिकाणी गेलो. पवित्र आत्म्यानं जर आम्ही चालत आहोत, पवित्र आत्मा मला डायरेक्शन करतोय. नीतीसूत्र 5:8 सांगतंय की ज्या मार्गात तू गेल्यानंतर त्या मार्गात पाप होते, त्या मार्गात तू पाऊल टाकू नको. आम्ही एका मार्गातून चालूय, त्या मार्गात दारूची भट्टी आहे आणि ऑटोमॅटिक पाय वळतात, ऑटोमॅटिक गाडी तिथं टर्न मारते, हँडल ऑटोमॅटिक टर्न होते. त्या मार्गातून आम्हाला जायचं नाही आहे. नीतीसूत्र 5:8 सांगते की त्या मार्गात तुझं पाऊल टाकू नको. मार्ग आम्ही चेंज करूया. ज्या लोकांच्या जीवनाच्या द्वारे, ज्या लोकांबरोबर आम्ही राहिल्यामुळे आमच्या जीवनामध्ये पाप येते, त्या लोकांना आम्ही अवॉइड करूया. सभागीता जर आम्ही दूर करूया अशा लोकांबरोबर, ज्या आत्म्यानं भरलेले आहेत, पवित्र आत्म्यानं भरलेले चालणाऱ्या लोकांबरोबर आमची सभागीता असू दे, अशा लोकांबरोबर आम्ही दूर राहूया, अशा लोकांबरोबर आम्ही दूर राहूया. पवित्र आत्मा मला सांगतोय की या गोष्टी तुझ्या जीवनामध्ये पाप घेऊन येतात, त्या गोष्टी आम्ही दूर करूया. पवित्र आत्मा आम्हाला आमच्या अशक्तपणामध्ये आम्हाला हातभार लावतोय, आम्हाला तो सहाय्य करतोय, आम्हाला तो शिकवतोय, आम्हाला तो मार्गदर्शन करतोय. प्रेषित याचा पहिला अध्याय 8 आम्ही वाचूया. प्रेषित याचा पहिला अध्याय 8 परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. वचन सांगते पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. सामर्थ्य कशासाठी आम्हाला पाहिजे आहे? आत्मिक फळे यावी. सामर्थ्य कशाला पाहिजे आहे? देहिक वासनेबरोबर लढण्यासाठी. आम्हाला कशाला सामर्थ्य पाहिजे आहे? आमच्या प्रत्येक गोष्टीवर आम्हाला फाइट करण्यासाठी. पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. वचन सांगतंय पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. सामर्थ्य पाहिजे आहे पवित्र आत्म्याचं. आम्हाला मिरॅकल्स करण्यासाठी सामर्थ्य पाहिजे आहे, आम्हाला चिन्ह चमत्कार करण्यासाठी सामर्थ्य पाहिजे आहे. पण मला तुम्हाला सांगू द्या की पवित्र आत्मा आम्हाला यासाठी पाहिजे आहे, देहाची कर्मे आम्ही ठार मारावीत, आमच्या जीवनातून आत्मिक फळ यावं, आम्ही आत्म्याच्या द्वारे जीवन जगणारे लोक असावीत. Rome 8:26 पवित्र आत्मा तुम्हाला अशक्तपणामध्ये सहाय्य करेल, पवित्र आत्मा तुमच्या दुर्बळ भागामध्ये सहाय्य करेल. आज किती लोक आमच्या मध्ये आहेत. हो थँक यू जीसस. ओ रे बारा बसा करा मांदे रे बेरे 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 मे शा करा रा रांदे रे असो दुर्बो. आज किती लोक आमच्या मध्ये आहेत. आपल्या जीवनामध्ये ते दुर्बळ आहेत. आत्मिक फळ तिच्या जीवनामध्ये यावं यासाठी ते वाट पाहत आहेत. पवित्र आत्मा आज मला या ठिकाणी थांबायला तो सांगत आहे. पुढचे मुद्दे जे आहेत ते आम्ही पुढच्या मंगळवारी पाहणार आहोत. या मी समर्पण करूया परमेश्वर समोर. त्या ठिकाणी तुम्ही आहात ही वेळ आहे, आम्ही नेत्र बंद करावे. ओ हालेलुया थँक यू जीसस. ओय माझ्या बाबा, तू पवित्र आत्म्याची वाणी त्यावेळी ऐकली नव्हतीस, तो पवित्र आत्मा तुझी बोलत असताना परमेश्वराचा आत्मा तुझ्याशी बोलत आहे. लेकरा माझ्या मुला माझ्या मुली, मी अपेक्षा ठेवली होती की मला ते फळ पाहिजे होत, ते फळ तुझ्या जीवनात मला दिसलं नाही. आज किती लोक आहे पश्चातापाद्वारे परमेश्वराच्या समोर येते, पश्चातापाद्वारे परमेश्वर ते समर्पण करते की प्रभू मी समर्पण करतो राजा, मी देहाचे कर्मे ठार मारण्यासाठी मी माझं जीवन समर्पित करतो. मला फळ देणारा व्यक्ती व्हायचा. आमचे मोबाईल आम्ही साईडला ठेवूया. कोणत्याही मोबाईलची आता आवश्यकता नाही, कोणत्याही कमेंटची आवश्यकता नाही आहे.
वेळ आहे की आम्ही पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये इन्व्हिटेशन द्यावं आणि पवित्र आत्म्याला आपलं जीवन आम्ही समर्पित करावं. स्तोत्रसंहिता पहिला अध्याय तिसरं वचन स्पष्टपणे सांगत, जे झाड पाण्याच्या प्रवाहाचं लावलेलं आहे ओ ते पुष्कळ फळ देईल, ते हंगामी फळ देईल, त्याची पाने कधीही कोमजणार नाही. वेळ आहे की परमेश्वर आपलं जीवन आम्ही समर्पित करतो. हालेलुया, थँक्यू जीसस. पवित्र आत्मा की तो लोकांशी तो बोलत आहे. या तेरे बेरे बेरे बेशा बरा 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 मी समर्पण करू. आम्ही प्रभूला त्या फळ घेण्यासाठी अपेक्षा तुला असताना आम्ही प्रभूला निराश केलं. आम्ही प्रभूला निराश केलं. प्रभू मी तुला निराश केलं. माझ्याकडे प्रीतीचं फळ तू मागत होतास, माझ्याकडे शांतीचं फळ तू मागत होतास, माझ्याकडे क्षमेचं फळ तू मागत होतास. परंतु प्रभू मी तुला निराश केलं, नाराज केलं. प्रभू मी तुला उपाशी पाठवतो. पश्चातापाद्वारे आम्ही ते परमेश्वराकडे येऊया. पश्चातापाद्वारे आम्ही ते परमेश्वराच्या वधस्तंभाकडे येऊया. प्रभू माझं जीवन तू बदल. पहिली पायरी आज आम्ही समजून घेतलेली आहे, आत्मिक फळ येण्यासाठी पवित्र आत्म्यावरती अवलंबून राहा. येणारे भरपूर मुद्दे आहेत, सात मुद्दे आहेत. येणार दिवसामध्ये नक्कीच पवित्र आत्मा तो प्रत्येकाशी बोलेल आत्मिक फळ येण्यासाठी. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू. मी प्रार्थना करता की पवित्र आत्मा तुमच्याशी बोलू दे. मी प्रार्थना करता की देवाचा आग्नेय तुमच्या जीवनावरती यावेळी उतरू दे. या आपले नेत्र बंद करायच्या ठिकाणी तुम्ही आहात. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दुर्बळ आहात, स्तोत्रसंहिता 8:26 प्रमाणे तुमच्या अशक्तपणामध्ये पवित्र आत्मा तुम्हाला सहाय्य करेल आत्मिक फळ देण्यासाठी. आपले हात उंच करायच्या ठिकाणी तुम्ही आहात. ज्या लोकांना वाटतं की मी गुडघे टेकावे, मी स्वतःला समर्पण करावं त्याच्या समोर, स्वतःला समर्पण करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बोला प्रत्येक जण पवित्र आत्मे. आजूबाजूला कोण आहे विचार करू नका. ही वेळ तुमची आणि तुमचा बाप जो स्वर्गातून तुमच्याकडे पाहत आहे आत्मिक फळासाठी, त्याच्या बरोबर आहे. आत्म्यावर कनेक्ट व्हा, पवित्र आत्म्यावर कनेक्ट व्हा, पवित्र आत्म्यावर कनेक्ट व्हा. थँक्यू जीसस. उरीमान ते मसाता राबा खोडा हादी असे तेरे. थँक्यू लॉर्ड. प्रेषित एक आठ पवित्र आत्म्या येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल तुमच्या अशक्तपणामध्ये, ज्या वीकनेस मध्ये विजय मिळण्यासाठी. विजय आम्हाला मिळवायचा, नंतर साक्ष आम्हाला जगभरामध्ये जाऊन सांगायचे आहेत. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य पहिला आमच्या दुर्बलतेवरती आम्हाला विजय मिळण्यासाठी.
मनुष्यावरती येतो ब्रह्मासी तो रहाने ये केरे बाबासे बराबाती दिमो को रखाते मस्से आणि वचन आम्ही त्या ठिकाणी वाचलं योहानेचा 14वा अध्याय मध्ये पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल तुम्हाला शिकवेल यस लॉर्ड तो तुम्हाला आठवण करून दे जीसस देवाच्या नियमाविषयी त्याच्या मार्गाविषयी आणि गीतकार यासाठी या ठिकाणी म्हणतो माझं हृदय तू बदल यासाठी की मी तुझ्या मार्गावरती चालावं यस लॉर्ड आज पवित्र आत्मा आम्हाला चिन्ह चमत्कार करावे पवित्र आत्मा आम्ही वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलावे यासाठी न मागता यासाठी मागा की प्रभू तुझ्या मार्गामध्ये चालण्यासाठी तो पवित्र मी सामर्थ्य यस लॉर्ड तू बदल दे मेरे मन को तेरे आशीष इस जीवन को तेरी करुणा पे बरसे अपने मार्ग पे चला हमको तेरी अभिषेक जर आम्ही गमवलेला आहे आलेला अभिषेक आमच्या वरती आम्ही मिस केलेला आहे मी प्रार्थना करते प्रभू येशूच्या नावामध्ये जर आज तुम्ही समर्पण करत आहात की प्रभू माझ्या दैहिक कर्मामुळे दैहिक वासनेमुळे माझा अभिषेक मी गमवला होता मग तुम्ही रिपेंट करतो मी पश्चाताप करतो प्रभू पुन्हा एक बार तो अभिषेक माझ्या जीवनामध्ये दे मला तुम्हाला सांगू द्या पुन्हा एक बार येशू नाझरेच्या नावामध्ये अभिषेक तुमच्या जीवनामध्ये उतरू दे आता इन द नेम ऑफ जीसस राइट नाउ
करूया, एक हात आपल्या छातीवरती आम्ही ठेवूया, आपले हात त्या स्वर्गाकडे करूया. योहान 3:27, स्वर्गातून दिल्यापासून कुणाला काहीच मिळत नाही, मी काही नाही, पवित्र आत्मा स्वर्गातून येईल, पित्यापासून येईल. त्याच्याकडे पहा, त्याच्याकडे पहा, त्याच्याकडे पहा. मी मनुष्य आहे, माझ्याकडे पाहू नका, परमेश्वर पित्याकडे पहा. तू पवित्र आत्मा, पुन्हा एकदा आपले हात उंच करू मोठ्याने. पवित्र आत्मा, इतर लोकांच्या जीवनामध्ये तो परमेश्वराचा स्पर्श झालेला आहे, इतर लोकांच्या जीवनामध्ये स्पर्श होत आहे. इतर लोक त्याच्या जीवनामध्ये अग्नि आल्यानंतर ज्या रीतीनं होत, काही लोक थरथर कापत आहेत, काही लोकांच्या जीवनामध्ये त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा. पूर्वी यावेळी मी काही तरुणांची आठवण करत आहे, जे तुझ्यापासून दूर गेलेले आहेत, तू आज जर प्रभू, ओ थँक यू जीसस, वचन त्याच्या जीवनामध्ये काम करू दे येशूच्या नावात. इब्री 4:12 वचन सजीव सक्रिय, कोणत्याही दूध दारिद्र्य तीक्ष्ण असून मज्जे आणि सांधे याला भेदून आर पार काम करते. वचन काम करू दे येशूच्या नावामध्ये. अरे जीवन परिवर्तित होऊ दे, बदल जाऊ दे राजा. आज प्रभू आम्हाला प्रत्येकाशी बोला, आम्ही समर्पण केलेलं आहे. धन्य मी प्रत्येक त्या लोकांसाठी तुला देतो राजा, की ज्यानं ज्या व्यक्तीनं ज्या पुरुषानं ज्या तरुणानं ज्या तरुणीनं ज्या स्त्रीनं आज समर्पण केले प्रभू आत्मिक पळण्यासाठी, पहिली पायरी आज आम्ही शिकलेली आहे प्रभू. तू येईपर्यंत प्रभू कोणते वचन आमच्या जीवनातून मिस होऊ नये, रून जाऊ नये, प्रार्थना करते राजा. जरी प्रत्येकाला मी समर्पित करतो, त्याचे काही प्रश्न असतील, काही समस्या असतील बाप्पा, मला ठाऊक नाही, कोण आजारपणासाठी प्रार्थना करत असेल मला ठाऊक नाही, कोण परमेश पित्या त्यांच्या आर्थिक गोष्टी प्रार्थना करते मला ठाऊक नाही, प्रभू कोणतीही समस्या त्या जीवनामध्ये मला ठाऊक नाही, तुम्हाला हे ठाऊक आहे की तुझ्याकडे सर्व प्रश्नाची उत्तर आहे. ते उत्तर त्यांना प्राप्त दे येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये, ते उत्तर त्यांना प्राप्त दे येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये. ओ प्रभू प्रत्येकाचं हृदय जाणारा तू देव आहेस, सर्व आदर सर्व गौरव तुला आहे, धन्यवाद सर्व गोष्टीसाठी, स्तुती देतो, सन्मान देतो, प्रशंसा करतो. ही प्रार्थना मी येशूच्या सामर्थ्य नावात करत आहे. आमेन, आमेन, हालेलुया, 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 हालेलुया. यस, वी गिव यू ग्लोरी फादर. परमेश्वर धन्यवाद. माझा विश्वास आहे की नक्कीच आज तुम्ही सर्वजण आशीर्वादित झालेला आहात. पहिला भाग आम्ही पाहिलेला आहे की आत्मिक फळ येण्यासाठी पवित्र आत्म्यावरती अवलंबून राहण्यासाठी, जरी काही आणि तुम्हाला डाऊट असले नक्कीच संपर्क आमच्याशी तुम्ही साधू शकता, आमच्यासाठी नक्कीच प्रयत्न करू. परमेश्वर प्रत्येकाला आशीर्वाद करू. मी प्रत्येकाचा धन्यवाद देतो आज ऑनलाईनला जे सर्वजण जोडलेले आहेत आणि हॉलमध्ये सुद्धा काही माझे बंधू या ठिकाणी आलेले आहेत, त्या प्रत्येकाचं मी आभार मानतो. आणि माझा विश्वास आहे की देवा नक्कीच तो प्रत्येकाशी बोललेला आहे. आम्ही तुमच्या प्रत्येका जीवनामध्ये आत्मिक फळं आम्ही पाहणार. धन्यवाद देतो पॉल मिनिस्ट्रीसाठी, म्हणतो अमित त्याच्यासाठी धन्यवाद, त्याचे सर्व लीडर्स, या ठिकाणी जी मीडिया टीम आहे त्याचे सर्वांचे धन्यवाद की जी संधी दिली. आदित्य आमचे सॅमसन आहेत आणि दत्ता आहेत, या प्रत्येकासाठी मी धन्यवाद देतो की देवाचं वचन तुमच्यापर्यंत घेऊन यावं एक संधी दिली. धन्यवाद देतो प्रत्येकाला. परमेश्वर आशीर्वाद करू. उद्या 7:30 या ठिकाणी प्रार्थना असेल, जे लोकांना सहभागी व्हायची इच्छा आहे तुम्ही होऊ शकता. परमेश्वर तुम्ही प्रत्येकाला आशीर्वाद करू. प्रेज लॉर्ड सर्वांना, प्रेज लॉर्ड.